मानकर साहेब आपण हे लाईव्ह पण करतो युट्यूबला, कारण हे कायम सेव्ह राहणार आपल्याकडे. ओके ओके चालेल. ओके तर आपण चला स्टार्ट करूया. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आज बघा, आपण सर्वजण एकत्र जमण्याचं एकच कारण आहे की आज आपल्या सर्वांचं नशीब चांगलं आहे. आज आपण सर्वजण कृषीप्रधान देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहतोय, आणि आज सर्वजण जवळजवळ आजच्या मीटिंगमध्ये आपण सर्वजण शेतकरी आहे, आणि जे काय आपल्या शेतीसाठी आपल्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टची माहिती देण्यासाठी आज अनुभवी व्यक्तिमत्व ज्यांना ऍग्री प्रोडक्टचा कमीत कमी 25-30 वर्षाचा अनुभव आहे असे जबरदस्त व्यक्तिमत्व बापूराव मानकर साहेब आहेत. त्यांच्याबरोबर माणिक पाटील साहेब आहेत. आज या मीटिंगमध्ये संदीप जाधव आहेत, राजाभाऊ कोळे साहेब आहेत, विठ्ठल कलोरी साहेब आहेत आणि सर्व टीम आहे. मित्रांनो, आजची मीटिंग एक विशेष आजच्या विशेष कारणासाठी आपण लावली होती, आणि ऍक्च्युली ज्यांच्यासाठी लावली होती थोडेसे ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांना रेंजचा काहीतरी इश्यू असल्यामुळं आज आपला कनेक्ट ते कनेक्ट होत नाही, तरी पण आपण हे चालू करूया. चालू करण्याबरोबर आज ह्या जे आज दोन लीडर आहेत ह्यांचं आपण सर्वप्रथम अभिनंदन करूया, कारण मंथ नंबर आपला 92 संपलेला आहे आणि 92 मंथ मध्ये त्यांनी खूप छान प्रकारचं काम करून त्या 92 मंथचा लॉयल्टी बोनस बापूराव मानकर साहेबांनी आणि माणिक पाटील साहेबांनी अचीव केलेला आहे. तर सर्व क्रिएटर ग्रुपच्या वतीने टीमच्या वतीने मानकर साहेब आणि माणिक पाटील साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, मी माणिक पाटील साहेब यांना रिक्वेस्ट करतो की जे आपला इंडिया अॅग्रो ब्रँड आहे त्या इंडिया अॅग्रो ब्रँडचे प्रत्येक प्रोडक्टची आपण सविस्तरपणे माहिती मांडावी, जेणेकरून जे आपले गेस्ट आहेत जे आपले टीम लीडर आहेत त्या सर्वांना हे शेतीचे प्रोडक्ट, आता सीझन शेतीचा चाललेला आहे, ह्या सीझन मध्ये प्रत्येक प्रोडक्ट त्यांना सेल करता आलं पाहिजे. तर मी विनंती करतो स्क्रीन शेअर करण्यासाठी बापूराव मानकर सर कंटिन्यू. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. गुड मॉर्निंग. नमस्ते सर. आज सगळ्यांनाच खूप आनंदाची बातमी आहे की आज पुन्हा एकदा आपले ग्रेट गुरु जे इंटेक्स लीडर आहेत, इनकमिंग सिटीस लीडर आहेत, माननीय पंढरनाथ चव्हाण साहेब यांच्या विनंतीवरून आज सकाळीच कॉल झाला की सर आज करायचं आहे. ठीक आहे म्हटलं, काय अडचण नाही म्हटलं, आपण करू कंटिन्यू. तर त्या साहेबांना लगेच म्हणजे होकार दिला आणि त्याच्या मीही होकार दिला, म्हणजे काय असेल करूया म्हटलं आपल्या टीमसाठी. आणि त्या माध्यमातून मी माझे काही ठराविक मित्रमंडळी आणि ठराविक काही डिस्ट्रीब्युटर यांना सुद्धा मी सांगितलं आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की आज बकरी ईद आहे, त्यामुळे बकरी ईदच्या निमित्त काही मुसलमान बांधव आहेत त्यांनाही आज आपला क्रिएटर ग्रुप यांच्या वतीनं त्यांनाही आपण यांचं शुभेच्छा देऊया. आणि आपला आजचा जो मेन विषय आहे तो ऍग्रो ट्रेनिंगचा, आणि आपण काय फार मोठं ट्रेनिंग करणार आहे तर बेसिक चर्चेतनं आपण डिस्कशन करणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपले काय प्रॉब्लेम येतात त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहे. सांगायचं तात्पुरतमध्ये सरांनी आज ओळख करून दिले, तर पुन्हा एकदा ओळख करून देत आहे. नाव बापूराव मानकर आहे, गाव आहे इस्लामपूर, सांगली जिल्हा. तर गेले मी 18 ते 19 वर्षाला ऍग्रिकल्चर फील्डमध्ये काम करत होतो आणि सध्या सुद्धा आहे तर, आणि 17 ते 18 वर्षाच्या कालावधीला जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स मी तुमच्या पुढे शेअर करण्याचा मला आज आपल्या ग्रेट लीडरने संधी दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांचंही या ठिकाणी खरोखर अभिनंदन करतो. आणि मी माझ्या ऍग्रीच्या पुढच्या प्रास्ताविक माहितीसाठी मी सुरू करत आहे. तर मित्रांनो बघा, आपला भारत देश हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश आहे, आणि शेतीप्रधान देश असल्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा विचार केला त्याला 100% 68-70% लोक हे शेतीवरती अवलंबित आहेत. आणि शेतीवर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक जण आपल्याला शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नवीन आयडिया लावतात, नवीन प्रकारची वेगवेगळे पिकं घेतात, त्याच्यामधून आपल्या कुटुंबाच्या गरजा वाढवणे, आपल्या कुटुंबाला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न शेतीतून निर्माण करणे हा प्रामुख्याने विशेष आहे. पण विचार केला तर मित्रांनो, गेले 30-40 वर्ष जर आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने रासायनिक खताचा अतिशय भडीमारपणे वापर केलेला आहे, त्याच्यामुळे काय झालं, आपल्या म्हणतात की भारतामध्ये हरित क्रांती झाली. तर बोलायचं म्हणलं तर हरित क्रांती झाली का, झाली, पण काय झालं, प्रामुख्याने रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळं आपल्या शेतीमध्ये प्रामुख्याने रासायनिक खतं आणि पेस्टचा जास्तीत जास्त यूज झालेला आहे, त्याच्यामुळे रासायनिक अंश आणि जमिनीमध्ये राहिले आहेत, बोरवेलमध्ये राहिले आहेत, त्याच पद्धतीने पाण्यामध्ये राहिलेले आहेत.
आणि जे आपण रासायनिक खत आपल्या पिकाला भात शेती असू दे किंवा कुठल्या प्रकारचं पीक असू दे भाजीपाला असू दे द्राक्ष असू दे अत्यंत जास्त प्रमाणे याचा वापर केल्यामुळे काय व्हायला लागलं तर आपल्या पिकामध्ये भाजीपाल्यामध्ये फळांमध्ये हे रासायनिक खताचे अंश राहायला लागले आणि प्रामुख्याने विचार केला तर आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारची भाजीपाला सर्व प्रकारची फळे यायला लागले ते आणि त्याच्यामुळे काय झालं आपल्याला गरजा तर पूर्ण व्हायला लागल्या पण त्याचा साईड इफेक्ट असं व्हायला लागलं की त्याच्यामध्ये असणारा रासायनिक अंश आणि त्या रासायनिक अंशामुळे आपल्याला म्हणजे मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळालं म्हणजे प्रामुख्याने कुठलं तर कॅन्सरचं पेशंट जास्तीत जास्त व्हायला लागले त्वचेचे विकार व्हायला लागले पॅरालिसिसचे आजार व्हायला लागले तर हे कशामुळे तर रासायनिक अंशामुळे तर मित्रांनो हरित क्रांतीमध्ये जर क्रांती व्हायची असेल तर पूर्णपणे रासायनिक खताला पर्यायी काय तर सेंद्रिय किंवा आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो तर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच काय तर प्रामुख्याने विचार केला तर शब्दाचा अर्थ आहे ऑर्गॅनिक म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्गन असणारे ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय म्हणजे काय ज्याला असणारे इंद्रिय म्हणजे हा प्रामुख्याने विचार केला तर काय तर सेंद्रिय म्हणजे ज्याला इंद्रिय आहेत असं आणि प्रामुख्याने दोन प्रकारचे ह्या पृथ्वी तलावरती ह्यांना आहेत एक म्हणजे इंद्रिय म्हणजे काय वनस्पतींना वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात पार्ट्स असतात त्याला खोड असतात मुळा असतात बुंदा असतोय पानं असतात फुलं असतात फळं असतात हे कसं वनस्पतीचं पार्ट झालं आणि दुसरं म्हणजे जीवजन्य म्हणजे काय प्राणी प्राण्यानं सुद्धा काय प्राणी सुद्धा त्याच पद्धतीने जीवन काय हाड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मांस आहे हात आहे पाय आहे डोळे आहे कान आहे केस आहे म्हणजे हे पार्ट्स आहेत हे मानवाचे पार्ट्स त्याच पद्धतीने वनस्पतीचे पार्ट तर ऑर्गन म्हणजेच काय तर ह्यांचे जे अवशेष आहे जे प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य ह्यांचे जे अवशेष शिल्लक राहत आहेत त्याच्यापासून जे पण खत निर्मिती केलं जातं जे पण अन्नधान्य अन्न तयार केलं जातं वनस्पतीसाठी तर त्याला प्रामुख्याने आपण सेंद्रिय म्हणतो हा सेंद्रियाचा प्रामुख्याने हा विषय आहे आणि हे करत असताना आज आपण खास सरांच्या विनंतीवरून अॅग्रोच्या ट्रेनिंगसाठी या ठिकाणी उपलब्ध असले वेगवेगळे आज डिस्ट्रीब्युटर पण या ठिकाणी आहेत तर मेन सांगायचं तात्पर्य असं की क्रिएटिव्ह ग्रुप प्रेझेंट्स इंडिया ग्रो ट्रेनिंग तर इंडिया ग्रो ट्रेनिंग मध्ये काय तर आपल्या सर्व जांबाज लीडर्स ह्या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला हा इंडिया ग्रोच्या ट्रेनिंगसाठी प्रामुख्याने चालू करत आहे ओके 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 सर चालू आहे तर बघा मित्रांनो वेलकम टू ऑल डेडिकेटेड डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी सर्व डिस्ट्रीब्युटर स्वागत करतो ट्रेनिंगला हे करतं आज प्रामुख्याने इंडिया ग्रोचा जर विचार केला तर इंडिया शो आपले ह्या एम आय लाईफस्टाईल कंपनीचे एक को कंपनी आहे इंडिया ग्रो त्याच्या माध्यमातून बरेचसे प्रोडक्ट आपले मार्केटेड केलेले आहेत आणि हे करत असताना इंडिया ग्रो हा ब्रँड आपले एक नामांकित सायंटिस्ट आहे डॉक्टर सत्यलाल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण केलेला आहे तर डॉक्टर सत्यलाल पाटील या साहेबांना खूप अनुभव आहे जो 30 वर्षापेक्षा जास्त ऍग्रिकल्चर फील्डमधला अनुभव आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये ऍज अ सल्लागार म्हणून काम करत होते साहेबांच्या नावे 20 पेक्षा जास्त नीमचं पेटंट आहे आणि साहेबांना 2010 दुबई ह्या ठिकाणी दुबई ऍग्री आयकॉन हा अवॉर्ड मिळाला तर अशा सत्यलाल पाटील साहेबांच्या अथक प्रयत्नातून आपला इंडिया ग्रो हा ब्रँड लॉन्च केलेला आहे आणि प्रामुख्याने हा लॉन्च केलेला असताना तर इंडिया ग्रो ब्रँड म्हणजेच काय तर हे बघत असताना प्रामुख्याने आपले हे 6 ब्रँड आहेत 6 ब्रँड कुठलं तर प्रामुख्याने 6 कुठे एलिमेंट्स हा टोटल मेडिसिन्स आहेत आयुर्वेदिक मेडिसिन्स आहे ऑन अँड ऑन फूड सप्लिमेंट आहे त्यानंतर न्यूस्टा हा पर्सनल केअर आहे मायहोम हा होम केअर आहे आहार ही स्पायसीस आहे त्यानंतर इंडिया ग्रो हा ऍग्रिकल्चर ब्रँड आहे हे प्रामुख्याने आपले 6 ब्रँड आहेत आणि एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा 6 ब्रँडवर आपण काम करत होतो आणि हे करत असतानाच प्रामुख्याने इंडिया ग्रो ब्रँड ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 डिव्हिजन केलेला आहे तर प्रामुख्याने 2 डिव्हिजन कुठल्या तर जे आपले प्रोडक्ट आहेत 10 प्रकारचे आपले प्रोडक्ट आहेत त्या 10 प्रोडक्टचं आपलं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याच्यामध्ये काय आपलं तर काही क्रॉप प्रोटेक्शन आहेत आणि काय न्यूट्रिशनल म्हणून आहेत म्हणजे जोमदार वाढीसाठी आता क्रॉप प्रोटेक्शन म्हणजेच काय तर त्याला पीक संरक्षण म्हणतो वनस्पतीचं वेगवेगळ्या प्रकारच्या किडीपासून वेगवेगळ्या प्रकार पेस्ट पासून संरक्षण होण्यासाठी जे पण प्रोडक्ट आहे त्याला आपण क्रॉप प्रोटेक्शन म्हणतो आणि क्रॉप प्रोटेक्शन मध्ये प्रामुख्याने 7 प्रोडक्ट आहेत दुसरे जे आपलं क्रॉप न्यूट्रिशन म्हणजे काय तर पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी पिकांना भरपूर फळं फुलं येण्यासाठी जे पण काय न्यूट्रिशन त्याला क्रॉप न्यूट्रिशन असे म्हणतात आणि प्रामुख्याने 3 प्रकारचे क्रॉप न्यूट्रिशन्स आहेत असे टोटल आपले 10 प्रोडक्ट आहे आता हे 10 प्रोडक्ट बघत असताना प्रामुख्याने पहिला पार्ट बघूया तर क्रॉप प्रोटेक्शन हे 7 प्रोडक्ट आहे तर क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे काय पीक संरक्षण त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रोडक्ट येतात तर बघा मित्रांनो पहिलं प्रोडक्ट बीपीएच बुस्टर आता बीपीएच बुस्टर हे काय तर एक भात शेतीसाठी कोकण भागामध्ये दिलं जातं भात शेतीवरती ब्राऊन प्लाऊन हॉपर नावाचा किडा असतो त्याच्यासाठी आहे प्रामुख्याने दुसरं असतं ट्रिप माईट तुडतुड्यासाठी तिसरा आहे प्लांट एस्कॉट अळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी आहे चौथा आहे व्हाइट क्रश 5वा आहे फंगी कवच 6वा व्हायरस आणि 7वा आहे भूअस्त्र असे 7 प्रकारचे आपल्या ऍग्रोचे क्रॉप प्रोटेक्शन अंडरखाली प्रोडक्ट येतात
त्यानंतर दुसरा आपला जर क्रॉप न्यूट्रिशन म्हणजे पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी बाकीचे कुठले आहेत तर तीन प्रोडक्ट आहेत. तर तीन प्रोडक्ट म्हणजे कुठले तर ग्रो मॅजिक हे काय, नंबर दोन एम आय स्प्रे, नंबर तीन मॉडिफाय, हे तीन प्रामुख्याने क्रॉप न्यूट्रिशन आहे. आणि हे बघत असतानाच प्रामुख्याने पूर्वीची जे शेती आपले लोक करत होते, आपले वडील आपले आजोबा करत होते, त्यावेळेची सेंद्रिय शेती आणि आजची सेंद्रिय शेती म्हणजे आजची ऑर्गॅनिक शेती याच्यामध्ये खूप फरक आहे. तर पूर्वी जे सेंद्रिय शेती करत होते ते काय पारंपरिक पद्धतीने करत होते, पण आजची जी ऑर्गॅनिक फार्मिंग आहे किंवा आपण सेंद्रिय शेती होतो याच्यामध्ये खूप मोठा चेंजेस झालेला आहे, कारण का मॉडर्न टेक्नॉलॉजी युज केलेला आहे ऑर्गॅनिक शेतीमध्ये. तर प्रामुख्याने ते कशा पद्धतीने आहे आपण ते बघूया. तर हे करता असताना आपली जी कंपनी आहे एमलास्टर मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, आणि त्यांच्या माध्यमातून आपला जो ब्रँड आहे इंडिया ग्रो ब्रँड, तर इंडिया ग्रो ह्या ब्रँडला भारतात नाही तर जगात नाही असे दोन प्रकारचे सर्टिफिकेट आपल्याला बाहेर मिळाले असतील. आणि ते सर्टिफिकेट देणारे कोण आहे तर आपल्या भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाशी संलग्न एक संस्था आहे, त्याला एक एनपीओपी म्हणलं जातं, म्हणजे काय नॅशनल प्रोडक्ट ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक प्रोड्युस असं एक म्हणलं जातं. दुसरं काय तर आयफॉन. तर आयफॉन म्हणजे काय, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर मुवमेंट, म्हणजे आंतरराष्ट्रीय अनुसंधान आधारपीठ. ह्या दोन संस्थेच्या आधारे आपले जे प्रोडक्ट निर्माण केले आहेत ते सर्टिफाईड केले जाते, कारण का आपल्या प्रोडक्टमध्ये टेक्निकल घटक काय आहे, त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आहे वनस्पतीच्या कुठल्या खोडापासून का पानापासून बनवलेलं आहे आणि किती पर्सेंटेज हे टेक्निकल सह सांगितलेलं आहे. आणि ह्या आपल्या दोन गव्हर्नमेंटच्या ह्या संस्थांनी टोटल आपलं प्रोडक्ट सर्टिफाईड केले आहेत. आणि हे एनपीओ पण आयफोन सर्टिफाईड करणारे आपले हे भारतातले प्रामुख्याने आपला हा इंडिया ग्रो ब्रँड आहे मित्रांनो. तर ह्याचा आपल्याला खूप अभिमान वाटला पाहिजे, एवढं स्टँडर्ड सर्टिफिकेट आपल्या प्रोडक्ट मिळालेलं आहे. आता हे बघत असताना प्रामुख्याने आपले इंडिया ग्रोचे जे प्रोडक्ट आहे ते 10 प्रकारचं, ऍक्च्युली त्यातले जे 7 प्रोडक्ट आहे क्रॉप प्रोटेक्शन, तर पीक संरक्षण. तर पीक संरक्षण जे प्रोडक्ट आहे ते प्रामुख्याने आपल्या भाजीपाला किंवा शेतीवरती कशा पद्धतीने काम करत असतात, तर प्रामुख्याने आपल्या पिकांचा किंवा आपल्या औषधांचा मेन पर्पज म्हणजे इंडिया ग्रोचे जे प्रोडक्ट आहेत त्याचा मेन पर्पज हा की जेव्हा वनस्पतीवरती किंवा भाजीपाल्यावरती किंवा कुठल्या ओल्या भागावरती ज्यावेळेस स्प्रे करतो तर त्या स्प्रे केल्यानंतर प्रामुख्याने ज्या भागामध्ये आपला स्प्रे होतो, वनस्पती असू दे, भाजीपाला असू दे, ऊस असू दे, तर त्या भागामध्ये ज्या कीटकांना किंवा ज्या आळीने जर त्याचा चावा घेतला तर ती आळी प्रामुख्याने त्या आळीच्या तोंडामध्ये त्या आपल्या ह्याचा रस जातो म्हणजे रसायन जातं, आणि त्याच्यामुळे काय आळीचा जो घसा असतो चॉकअप होतो, आणि घसा चॉकअप झाल्यानंतर त्या आळीला त्या पिकांमधला कुठल्या प्रकारचा रस शोषण करता येत नाही, हा मेन पर्पज. आणि रस शोषण न केल्यामुळे ती आळी 24 ते 36 तासांमध्ये कुठल्याही प्रकारचे त्या आळीला अन्नधान्य न मिळ अन्नरस न मिळाल्यामुळे ती आळी भुकेने व्याकुळ होऊन मरते, स्वतःच्या हेने व्याकुळ होऊन मरते. म्हणजेच आपला मेन पर्पज आहे की आपल्या आळीला मारणं हवं, आपलं फिलॉसॉफी नाही, आपलं तत्व नाही, तर ती आळी ही स्वतःहून मरते. हा मेन पर्पज आपल्या इंडिया ग्रोचा आहे. तर दिस इज आवर फिलॉसॉफी ऑफ आवर क्रॉप प्रोटेक्शन, हे प्रामुख्याने आहे. आता हे बघत असतानाच आपलं ब्रँड वेगवेगळ्या प्रकारचं भारतामध्ये कुठले कुठले ब्रँड आहेत आणि आपले कुठल्या कुठल्या ब्रँडमध्ये आपली कंपनी करत काम करत असते, आणि हे करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे 5 ते 6 ब्रँड आहे. तर काय वेगवेगळ्या फार्मास्युटिकल आहे, रिअल एस्टेटमध्ये आहे, ऑटोमोबाईलमध्ये आहे, पण बायोटेक्नॉलॉजी आणि एफएमजीसी आहे. तर आपली कंपनी प्रामुख्याने एफएमजीसी मध्ये काम करते, फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स या सेक्टरमध्ये काम करत असते. आणि ते करत असताना आपला 6वा ब्रँड ऍग्रिकल्चर सेक्टर, तर ही आपली सुरुवातच आहे. आता हे बघत असताना प्रामुख्याने ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणजे काय, तर शेतीचा भाग बघाय असेल तर वेगवेगळे 4 प्रकारच्या भागामध्ये तिचे डिव्हिजन केलेले आहेत ऍग्रिकल्चर फील्ड. तर पहिला असतं सीड म्हणजे काय बियाणं, नंबर 2 असतं क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे पीक संरक्षण, नंबर 3 आहे फर्टिलायझर्स रासायनिक खते, नंबर 4 आहे फार्म मशिनरी म्हणजे शेतीची लागणाऱ्या ज्या काय मशिनरी, असे 4 भाग ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं डिव्हिजन केलेलं आहे. आता हे करत असताना आज भारतामध्ये गेले 2002 पासून भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइडचा किती प्रमाणात वापर केलेला आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर इंडियन पेस्टिसाइड मार्केटचं रिव्हेन्यू उत्पन्न बघूया, तर 2010 पासून 2018 पर्यंत हे रिव्हेन्यू दिलेलं आहे. तर 2014 साली हे इंडियन पेस्टिसाइड मध्ये जे मार्केट होतं पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाचं, तर प्रामुख्याने विचार केला तर 24,863 करोडचं स्टार्टिंग होतं, आणि आज विचार केला 2018 ला तर कमीत कमी आज 2,98,000 एवढं कोटीचं एवढं मार्केट आहे हा इंडियन पेस्टिसाइड. तर एवढं फार मोठं रिव्हेन्यू आहे इंडियन पेस्टिसाइडचं. आता हे करत असताना प्रामुख्याने इंडियन पेस्टिसाइडचं विभागणी कशा पद्धतीने भारतामध्ये केलेलं आहे तर या पद्धतीने सांगले. इन्सेक्टिसाइड म्हणजे काय, तर कीटकनाशक. आज 73% रेशो भारतामध्ये इन्सेक्टिसाइडचा आहे. दुसरा काय फंगिसाइड्स म्हणजे बुरशीनाशक. आज बुरशीनाशकाचा विचार केला तर 22% आज बुरशीनाशक वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यानंतर नंबर 3 कुठला बायोपेस्टिसाइड म्हणजे सेंद्रिय जे प्रोडक्ट आहे ते बायोपेस्टिसाइड मध्ये आहे. आणि 4था पार्ट आहे तो ऑदर, ह्या सोडून असे 4 भागामध्ये इंडियन पेस्टिसाइडची विभागणी केलेलं आहे. आता हे करत असताना प्रामुख्याने आज भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राज्य आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रिव्हिजन आहे, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या राज्य
हॅलो तर भारतामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारची राज्य आहेत आणि त्या राज्यामध्ये इंडियन पेस्टिसाइडचा वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने युज केला झालं तो सांगितलं आहे. तर प्रामुख्याने हे ते जो जो 6 ते 7 ब्रँडमध्ये 6 ब्रँडमध्ये त्यांचं विभागणी केलेलं आहे 6 विभागामध्ये. तर पहिला विभाग आहे एपी म्हणजे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशमध्ये प्रामुख्याने पेस्टिसाइडचा भरपूर उत्पन्न केलं जातं तो किती रेशो आहे तर 34% 34% हा इंडियन पेस्टिसाइड क्रॉप प्रोटेक्शनचा आंध्र प्रदेशमध्ये युज केला जातो. महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती आहे तर 19% महाराष्ट्रामध्ये भारत पेस्टिसाइडचा युज केला जातो. त्यानंतर 16% कुठे आहे तर पंजाबमध्ये 16%, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रामुख्याने 11% आणि 10%, कर्नाटकमध्ये 10%, त्यानंतर गुजरातमध्ये 10%. तर हे रेशिओ आहे इंडियन पेस्टिसाइडचं भारतीय मार्केटमधलं एवढ्या पद्धत एवढ्या प्रमाणात भारतामध्ये ही पेस्टचा युज केला जातो पेस्टिसाइडचा युज केला जातो. आता हे करत असताना प्रामुख्याने आज भारतामध्ये आज ह्या इंडियन पेस्टिसाइडचं मार्केट किती आहे, केमिकल पेस्टिसाइडचं मार्केट किती आहे, बायोसाइड पेस्टिसाइडचं मार्केट किती आहे. तर 2012 पासून हे सांगितलेलं आहे. तर 2012 साली केमिकल पेस्टिसाइड म्हणजे रासायनिक जे कीटकनाशक आहे ह्याचा प्रामुख्याने 90% हा युज करत होते भारतामध्ये. आणि बायो पेस्टिसाइड म्हणजे काय तर सेंद्रिय ऑर्गॅनिक 10% युज करत असतं. पुढे 13, 14, 15, 16, 17 साली असं लक्षात आलं की 2017 साली भारतामध्ये जो जो 45% हा केमिकल पेस्टिसाइडचा युज केला झाला आणि 55% बायो पेस्टिसाइड. म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्या की आज भारतामध्ये जास्तीत जास्त बायो पेस्टिसाइडला डिमांड वाढलेला आहे, मागणी वाढलेली आहे. कारण का मेन म्हणजे काय केमिकल पेस्टिसाइड म्हणून मानवावरती वेगवेगळं साईड इफेक्ट झाल्यामुळे आज त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळं आपलं देशातले वेगवेगळे डिपार्टमेंट त्यानंतर आपलं गव्हर्नमेंट सुद्धा बायो पेस्टिसाइड वळलेलं आहे त्यामुळे खूप महत्वाचं आहे. तर आज 55% हा बायो पेस्टिसाइडचा युज आहे केला जातो. आणि हे करत असताना आज भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतलं जातात आणि त्या पिकांमध्ये विभागणी कशा पद्धतीने केली बघा. तर भारतामध्ये मोठं सगळ्यात पीक कुठलं आहे तर ते बघूया. तर सगळ्यात मग शुगर केनचं आहे 60% आज भारतामध्ये रेशो आहे. त्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला आणि फळ ह्याचा रेशो हा भारतामध्ये 15% आहे. त्यानंतर गव्हाचा हा 4% आहे. पल्सेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहे त्याचं 15% आहे. ग्राउंडनट भुईमुगाचा 15% रेशो आहे. पॅडीचा 7% रेशो आहे. सगळ्यात जास्त रेशो प्रामुख्याने विचार केला तर कॉटन, तर कॉटनचा 30% रेशो आहे. तर अशा पिकांचा भारतामधलं वेगवेगळ्या पद्धती वर्गीकरण केलं आहे. आणि हे करत असताना सगळ्यात म्हणजे आज हा भारत देश आणि त्याच्यामध्ये आपला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये ही प्रामुख्याने आता ही सुरुवातच झालेला आहे आणि कशा पद्धतीने सुरुवात आहे तर बघा. तर मित्रांनो क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे काय बघा, पीक संरक्षण म्हणजे काय, तर क्रॉप प्रोटेक्शन इज द कलेक्शन ऑफ फ्रूट प्रोडक्ट्स अँड प्रॅक्टिसेस फार्मर्स यूज टू डिपेंड देअर क्रॉप्स अगेन्स्ट वेस्ट इन्सेक्ट अँड डिसेस. म्हणजे पीक संरक्षण म्हणजे काय तर आपल्या भारतातले शेतकरी बांधव काय करतात तर आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक येतात, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी येते, त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण व्हावं याच्यासाठी जे पण कुठला टूल वापरला जातं किंवा जे पण कुठलं प्रॉडक्ट युज केलं जातं त्याला आपण क्रॉप प्रोटेक्शन प्रामुख्याने म्हटलं जातं. तर हे करत असताना प्रामुख्याने पहिले दाखवलं इन्सेक्ट म्हणजे किडा कसा असतो बघा. तर हा एक फुलपाखरं दाखवलंय आणि फुलपाखराचं लाईफ सायकल कशा पद्धतीने असते ते लाईफ सायकल या ठिकाणी तुम्हाला दाखवलं. तर प्रामुख्याने पहिली जी स्टेज असते फुलपाखराची त्याला ॲडल्ट स्टेज म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड स्टेज असते कुठल्या असतात एग्स अंडा. थर्ड स्टेज असते लार्वा, त्या अंड्यापासून अळी तयार होते. चौथी स्टेज असते पुमा आणि पुन्हा हे फुलपाखरं. तर ह्या पद्धतीने हे सायकल फुलपाखराचं असतं. ह्याचे 7 त्याच्यामध्ये केलं जातं. प्रौढ किडा त्यान अंडी देणार, त्यानंतर अंडी उबवणार, त्यानंतर त्या किड्याची 4 पद्धतीने वाढ होतं. त्यानंतर पुपा स्टेज आहे. टोटल ह्या बटरफ्लायचं जे लाईफ आहे ते 21 ते 45 दिवसाचं असतं आणि वर्षामध्ये प्रामुख्याने 42 पेक्षा जास्त त्याच्या जनरेशन क्रिएट होतात. तर हे इन्सेक्टचं सायकल दाखवलेलं आहे. हे बघत असताना आज भारतातल्या वेगवेगळ्या भाजीपाल्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडे आहेत आणि त्या किडीचा प्रकार कुठला आहे तर 4 प्रामुख्याने प्रकार केले आहेत. तर पहिला म्हणजे काय सकिंग म्हणजे रस शोषणारे. तर रस शोषणारे कुठले कुठले असतात, अपेट्स जास्ती थ्रिप्स म्हणजेच काय तुडतुडे असतात, मावा असतात आणि थ्रिप्स या पद्धतीने ते पहिल्या ह्याच्यामध्ये येतात. दुसरं काय बायटिंग म्हणजे काय फुलांचं किंवा फळांचं कर्तडणे, त्याला फळ कर्तडणे किंवा फुल कर्तडणे आपण किडी म्हटलं जातं. त्यानंतर काय रास्पिंग प्लांट इश्यूज म्हणजेच काय पांढऱ्या माशीसारखे असतं जे पाण्याच्या पाठीमागे रसाचं पूर्णपणे शोषण केला जातो. आणि 14 जो प्रकार असतो सॉयलिन सेक्टरियल साईड म्हणजे काय जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीड असतात त्याच्यामध्ये काय आपलं होमनी म्हणतो, त्यानंतर खोडकिडा म्हणतो, त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकार कटवर्म साईड क्रिकेट साय अशा वेगवेगळ्या प्रकारचे 4 ते 5 प्रकारचे कीड जमिनीमध्ये असतात. तर किडींचे हे 4 प्रामुख्याने प्रकार आहेत आणि हे प्रकार असताना अशा पद्धतीने बघा. तर ह्या स्लाईड मध्ये ॲपिड्स दाखवले आहेत पिवळं, त्यानंतर जॅसिड्स आहेत, त्यानंतर खाली थ्रिप्स अँड माइट्स म्हणजे काय थ्रिप्स अँड माइट्सचा जास्त भाजीपाल्यावरती अटॅक झाल्यानंतर त्याचा
रशन पूर्णपणे गेलं जातून तो पाण्याचा वेडावाकडा आकार होतो त्या त्रिचक मॅट्स मध्ये. हे सकिंग पेस्टमुळे होतो रशोषणामुळे. आता हे करत ही बघा सेविंग अँड बायटिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आळे असते आपला पान पाला हे असतो पान असतं भाजीपाल्याचं किंवा कुठला तर पूर्ण कुरतडून खाल्लेलं असतं किंवा फळ पूर्णपणे कुरतडून खातात तर यांना बायटनिंग म्हटलं जातं. हे व्हाईट प्लाईंग म्हणजे पांढरी माशी कुठल्याही भाजीपाला किंवा कुठल्याही क्रॉपच्या पाठीमागची साईडला असते आणि तिथं पाठीमागची पाण्याच्या साठवून ते रस शोषण पूर्णपणे हे करत असतं व्हाइटनिंग. त्यानंतर सॉइल इन्सेक्ट्स म्हणजे काय मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीड असतात त्यातला हा कीडा दाखवला म्हणजे काय हुमणी सारखा हा कीडा आहे म्हणजे हुमणी. तर ह्या काय करतो तर जे आपलं भाजीपाला असतो किंवा कुठल्या प्रकारचं असतं त्याची जी जमिनीमधलं जे पांढरी मुळ असतं तर पांढरी मुळावर हा कीडा जगत असतो आणि पांढरे मुळे पूर्णपणे कुरतडून खात असतो. आता हे बघत असताना प्रामुख्याने आपले जे एनडीए अग्रोचे जे 10 प्रोडक्ट आहेत तर 10 प्रोडक्ट मध्ये जे 7 प्रोडक्ट आहेत क्रॉप प्रोटेक्शन त्याच्यामधलं पहिलं प्रोडक्ट म्हणजे आपलं भूअस्त्र. भूअस्त्र म्हणजे शब्दाचा अर्थ घेतला तर मित्रांनो बघा भू म्हणजे जमीन आणि अस्त्र म्हणजे एक प्रकारचं शस्त्र आहे लढा. जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कीड आहेत त्या कीड्यापासून आपल्या जमिनीचं संरक्षण व्हावं ह्यासाठी हा प्रोडक्ट आहे भूअस्त्र. प्रामुख्याने हे भूअस्त्र म्हणजे काय तर प्रामुख्याने आपल्या भागामध्ये मे आणि जून महिन्यामध्ये काय होतं प्रामुख्याने जास्तीत जास्त खोडकिडीचा प्रादुर्भाव असतो हुमणीचा प्रादुर्भाव असतो मुंग्याचा प्रादुर्भाव असतो. तर मे जूनमध्ये ज्यावेळी वळवाचा पाऊस पडतो त्यावेळी हा किडाचा भुंगा काय करतो हा प्रामुख्याने शेताच्या साईडला जे लिंबाचे झाड असतात आपट्याचे झाड असतात ह्या झाडावरती तो भुंगा राहत असतो आणि तो काय करतो ज्यावेळी अशा वातावरणात मे जूनच्या वळवाच्या पावसामध्ये तर ज्यावेळी अमावस्येची रात्र असते त्यावेळी हा किडा काय करतो लिंबाच्या झाडावरती लिंबाचा रस किंवा लिंबाचे पानं खाऊन त्याचं जीवन जगत असतो. आणि हे करत असताना ज्यावेळी असं वातावरण तयार होतं मे जूनचं त्यावेळी हा भुंगा काय करतो रात्रीच्या वेळी अमावस्येच्या रात्री त्या लिंबाच्या झाडावरून उठून जमिनीमध्ये येतो आणि जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेतो अमावस्येच्या रात्री. आणि त्यावेळी कसं भुंग्याचं मेल आणि फिमेल ह्या दोन भिमल ह्याचं मिलन होतं आणि मिलन झाल्यानंतर तिथं त्यांची ती पैदास चालवते अंड्याची कमीत कमी 500-500 जास्त त्यांचे अंडे असतात भुंगणीचे. आणि ते अंडे काय करतात प्रामुख्याने जमिनीमध्ये जो आपला सेंद्रिय कर्ब असतो तो सेंद्रिय कर्ब ते भूअस्त्र आपलं सांगायचं म्हणजे ते हुमणीची जी पिलावळ असते किंवा जे लहान लारवा असतात ते प्रामुख्याने काय करतात तर जमिनीमधला सेंद्रिय कर्ब खातात आणि सेंद्रिय कर्ब खाऊन आपली उपजीवा करत असतात. कालांतराने ते मोठे होतात मोठे झाल्यानंतर काय करतात तर आपल्या जे पीक असतं वनस्पती कुठलं भाजीपाला असू दे कुठल्या प्रकारचं पीक असतो तर त्या भाजीपाल्याच्या मुळामध्ये जे पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर असते तर हे वाढलेले कटवर्म्स म्हणजे त्याला हुमणी म्हणतो किंवा खोडकीड म्हणतो तर हे काय करतं तर पांढऱ्या मळ्याची उपजीव पूर्णपणे कुतरडून खातात. आणि पांढऱ्या मळ्या पूर्णपणे कुतरून खाल्ल्यानंतर जमिनीमधून जो अन्न रस जो त्या मुळ्यांच्या माध्यमातून पांढऱ्या मुळ्यांच्या माध्यमातून त्या रोपट्याला जात असतो तो पूर्णपणे थांबला जातो आणि कालांतराने ते रोपट सेंड्याकडून सुकत येतो कारण त्याला त्याला अन्न रस जात नाही जमिनीमधलं पाण्याचा अंश जात नाही त्यामुळे ते रोपटं मळून जातं. त्याला मेन कारण हे खोडकिडा हुमणी आहे. तर आपलं हे भूअस्त्र प्रामुख्याने काय क्रांतिकारक करतं तर बघा मित्रांनो भूअस्त्र हे प्रामुख्याने भारतातले क्रांतिकारक प्रोडक्ट असं म्हणतं कारण का जमिनीमधले हुमणी कंट्रोल करण्यासाठी आज भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइडचं युज केलं जातं. आज याचा विचार केला तर भरपूर आहे फर्टेर आहे रिझेंट आहे पायरीबायन आहे अशा प्रकारचं केमिकल पेस्टिसाइड किंवा वेग दाणेदार पेस्टिसाइड यूज करून जमिनीमधले हुमणी कंट्रोल करायचा प्रयत्न केला जातो. परंतु हुमणी कंट्रोल होते पण मित्रांनो काय होतं ह्या केमिकल पेस्टिसाइडच्या यूजमुळे जमिनीमधले हुमणी पण मरते पण त्याच्याबरोबर जमिनीमध्ये जे आवश्यक असतात आपला काय असतं तर गांडूळ आवश्यक काय असतं तर जीवाणू ह्यांचंही आयुष्य पूर्णपणे संपून जातं आणि जमीन दगडासारखे एकदम एक घट्ट होते केमिकल पेस्टिसाइडचा यूज केल्यामुळे. तर आपलं भूअस्त्र एवढं क्रांतिकारक का प्रोडक्ट आहे तर प्रामुख्याने जमिनीमध्ये हे तुमच्या पिकानुसार ऊसासारखं पीक असतं 14 महिने 16 महिन्याचं पीक असतं भाजीपाल्याचं पीक असतं 3-4 महिन्याचं पीक असतं म्हणजे त्याच्या कालावधीनुसार हेच आपलं ठरलेलं. आता ऊसासारखं पीक असेल तर त्या ऊसासारख्या पिकाला 6 किलोपासून ते 8 किलोपर्यंत आपण वर्षामध्ये 2 स्टेजला यूज करू शकतो. आणि कसं यूज करतो तर बघा ऊसाची ज्यावेळी आपण लागण करतो त्यावेळी लागण्याच्या वेळी सऱ्या सोडलेल्या असतात त्यावेळी एकरी 6 ते 8 किलो तुम्ही ते भूअस्त्र त्या जमिनीमध्ये विस्कटायचं असतं. ते कशा पद्धतीनं तर समजा 1 एकर क्षेत्र आहे ऊसासाठी आणि 1 एकर क्षेत्र असेल तर त्या जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये तुम्ही ऊसाची लागण करणार आहे ऊसाचं फर्टिगेशन करणार आहे तर त्या जमिनीमध्ये 4 ते 6 पेटे माती घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे 4 ते 6 किलो किंवा 8 किलो ते भूअस्त्र मिक्स करायचं आणि त्या जमिनीमध्ये प्रत्येक सरीला हे टाकत जायचं आणि हे टाकल्यानंतर तुम्ही लागण करानंतर पाणी सोडून द्यावं. जेवढे जास्तीत जास्त पाण्याचा तुम्ही यूज कराल तेवढं ते वर्किंग करायला काम करतं कारण का हे भूअस्त्रमध्ये प्रामुख्याने जे घटक आहेत टेक्निकल घटक आहेत प्लांट ऑइल क्लो ऑइल आणि क्लस्टर ऑइल हे प्रामुख्याने ज्यावेळी तुम्ही पाणी देता त्यावेळी ते आपलं दाणेदार असतं भूअस्त्रमधले दाणं तर त्याच्यावरती पाणी लागलं जसं त्याचा एक वेगळा प्रकार स्मेल येतो. तेवढं जास्त ओली असते जमिनीमध्ये तेवढं ते वर्किंग करतं ओल कमी असेल तर वर्किंग करत नाही त्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचं
अंश असणं गरजेचं आहे. तर त्यावेळी हे काम करतं. आता भोस तर काम नेमकं करतं काय, तर जमिनीमध्ये वेगळ्या प्रकारचे तुमचे हुमणी असते किंवा खोडकीड असतो, हे काय करतं, जेव्हा हे दाणेदार जमिनीमध्ये टाकलं जातं त्यावेळी त्यांना जमिनीमध्ये हे पूर्णपणे 6-7 इंचापर्यंत खाली असतं. तर ह्या भूअस्त्रामधलं जे प्लांट ऑइल कोलाव आहे ह्याचा स्मेलमुळे जमिनीमध्ये फ्युमिकेशन होते, म्हणजे जमिनीमध्ये एक प्रकारचं गॅस तयार होतो. आता गॅसमुळे हे जे हुमणी ना त्या स्मेलमुळे वरती येते, कारण का जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सेंद्रिय कर्ब असतो किंवा पांढऱ्या मुळे असतं हे हुमणी खात असते. पण ज्यावेळी ह्या प्लांट ऑइल आणि क्लस्टरचा जेव्हा स्मेल त्या अळीला येतो त्या अळी काय करतो, तो स्मेल तिला सहन होत नाही आणि ते स्मेल सहन न झाल्यामुळे त्या अळी धडपडत वरती येते. कारण का कुठल्याही प्रकारचे अळी असते कीटक हे प्रामुख्याने ऑइल बेस प्रोडक्ट कुठलंही डायजेस्ट करत नाही, म्हणजे आपला जो प्रोडक्ट आहे ऑइल बेस आहे, म्हणजे ऑइलचा अंश आहे, ऑइल हा पचन करू शकत नाही अळी. त्याच्यामुळे कसं भुकेने 24-36 तास ते 48 तास त्या भुकेने व्याकळ होते ते अळी आणि तिला खाताच काय येत नाही, म्हणून ते अळी स्वतःहून हुमणी मरून जाते. तर या पद्धतीने हे काम करत असतं आपलं भूअस्त्र. दुसरं भूअस्त्र काय करतं, जेव्हा जमिनीमध्ये 4-7 किलोमीटर टाकत असतात जमिनीची जी माती पूर्णपणे भुसभुसत होते, जमिनीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे नैसर्गिकरित्या जे पण आपण पीक घेतो त्या पिकाचं जर्मिनेशन चांगलं होतं, जमिनीमध्ये त्या पांढऱ्या मुळाच्या भरपूर प्रमाणात अशा खोलवर जात असतात. हे खूप महत्वाचं आहे मित्रा. तर भूअस्त्रामुळे हे आपल्याला शक्य, तर बाकीच्या मार्केटमधले कुठल्या प्रॉडक्ट होत नाही, त्यासाठी हे भूअस्त्र एकदम एक्सलंट प्रोडक्ट आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यानं हे यूज करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने दाखवलंय ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटल म्हणजे हुमणीचे अवस्था दाखवल्या, मेन हुमणी दाखवल्या, त्यानंतर भुंगा दाखवल्या, त्यानंतर जे शेणखत असतं त्याच्यामध्ये असणारे एक प्रकारचे अळे, अशा पद्धतीने 4 प्रकारच्या हुमणी आहेत. त्यानंतर जे मी भूअस्त्र आहेत हे टर्माइट्स दाखवले आहेत वेगवेगळ्या प्रकार कशा पद्धतीने काम करतात. त्यानंतर सेकंड प्रोडक्ट आहे मी बीपीएच बुस्टर. बीपीएच बुस्टर म्हणजे काय, तर थोडासा टेक्निकल इश्यू आलेला आहे, एक 2 मिनिटांमध्ये क्लिअर होईल. मानकर साहेब तुमची स्क्रीन हे करा, स्क्रीन शेअर स्क्रीन करा. कनेक्शन गेले का? शेअर स्क्रीन गेले. शेअर स्क्रीन गेले का? आले का? एक नाही अजून. शेअर करा मगाशी केली होती त्या टाइप त्या टाइप त्या पद्धतीने शेअर करा. आता दिसतंय का? शेअर नाही झाली स्क्रीन. नाही अजून नाही. अनेक पाटील तुमची स्क्रीन दिली आहे. आले आता? आले आले आले. नाही नाही अजून नाही. आले की स्क्रीन? आले ना. वैभव साहेब स्क्रीन दिसत नाही ना? नाही नाही स्क्रीन अजून शेअर नाही केली त्यांनी. एक मिनिट मी शेअर करतो. एक मिनिट मानकर साहेब मी करून शेअर करतो. राजू
ओपन करून ठेवलं थोडं ब्रेकेट मध्ये. अरे आता ओपन करून ठेवलं होत ना मग असे. आले का सर? नाही म्हणतो सर. नाही ओपन केली होती ना मग असे. मिनिमाइज कर. कॅमेरा बघा झाला. सर स्क्रीन कर. झूम ओपन कर. स्क्रीन आले आले आले. बापुरा साहेब मंत्र साहेब आले. ओके सर आले. ओके 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 सर. ओके ठीक आहे ठीक आहे. ओके सर डिस्टर्ब झाला चांगलं. चालेल चालेल साहेब काय नाही. ओके ओके. तर बघा मित्रांनो आपण बी पेज बुस्टर प्रोडक्ट वरती आलोय. ब्राउन प्लाउंड हॉपरनावचा एक किड असतो त्याच्यावरती हे प्रोडक्ट लिखलंय बी पेज बस्टर. तर प्रामुख्याने हे कशासाठी आहे तर प्रामुख्याने आपला कोकण भाग जो असतो भात शेतीचा भाग. तर भात शेतीचा भाग. हॅलो आवाज येतोय? येतोय येतोय साहेब येतोय. आवाज येतोय ना सर? येतोय करा चालू करा. ओके ओके ओके. तर बीपीएच नावाचा बुस्टर आहे प्रामुख्याने कोकण भागामध्ये भात शेतीसाठी युज केला. तर दुसरा म्हणजे काय आपला मँगो ट्री असते आंब्याची झाड याच्यासाठी प्रामुख्याने हे प्रोडक्ट सजेस्ट केलं जातं. तर प्रामुख्याने हे काय काम करतं तर ब्राउन क्लाउड हॉपर नावाचा किडा हा प्रामुख्याने भात शेती ज्यावेळी भात आपलं
कोकण भागामधले किंवा जास्तीत जास्त भारतामध्ये विचार केला तर चंदीगड असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणात भात घेतला जातो, भाताचं पीक घेतलं जातं. आणि आपल्या कोकण भागामध्ये आंब्याची शेती भरपूर प्रमाणात असते, काजू शेती भरपूर प्रमाणात असते. तर ब्राऊन प्लाऊन हॉपर नावाचा हा किडा भात शेतीमध्ये प्रामुख्याने जेव्हा भात आपलं पीक फ्लोऱ्यामध्ये येतं तेव्हा हा किडा काय करतो, प्रामुख्याने जे भाताचे आपले तवरी असते किंवा भाताचं जे रोप असतं तर त्या रोपाच्या मध्यभागी हा प्रामुख्याने किडा काय करतो तर रस शोषण करायचं काम करतो. प्रामुख्याने ब्राऊन प्लाऊन हॉपर नावाचा ज्या किडा असतो त्याच्या एक सोंड असते, त्या सोंडच्या साह्याने त्या भाताच्या रोपामधलं रस शोषण पूर्णपणे करून घेतो. आणि रस शोषण पूर्ण केल्यानंतर काय होतं तर जमिनीमधून जो अन्नद्रव्य मुळांच्या माध्यमातून जो अन्न रस भाताचा जो फ्लोरा असतो किंवा भात पीक जे भरण्यासाठी जे आवश्यक असतो ते पूर्णपूर्ण भेटत नाही. त्यामुळे भात काय होतं तर सुरुवातीला भात सेंड्याकांड पूर्णपणे हळूहळू सुकत येतं आणि कालांतरे 10-15 दिवसांनी पूर्णपणे ते सुकून पिवसर पडून ते सुकून जातं. तर प्रामुख्याने हा ब्लाउंड पॉवर नावाचा किडा हा प्रामुख्याने रस शोषण करायचं काम करतो आणि उत्पन्नामध्ये आपलं 35-40% घट होते. दुसरं काय करतं तर आपल्या कोकण भागामध्ये आंब्याचं पीक भरपूर प्रमाणात घेतलं जातो आणि आंब्याच्या पिकाला जेव्हा मोहर भरपूर प्रमाणामध्ये येतो तेव्हा काय करतो, मोहर जेव्हा येतो त्यावेळी हा ब्राउन प्लाऊन नावाचा किडा हा प्रामुख्याने ज्या ठिकाणी मोहरचं प्रमाण भरपूर आहे आणि त्या ठिकाणी बारीक बारीक कैऱ्या असतात त्यावेळी हा किडा काय करतो तो त्या मोहर मधलं आणि जे कैरी तयार होतं त्या दरम्यान हा पूर्णपणे रस शोषण करतो. तो त्यामध्ये तिथलं बरस तुमचा जो मोहर असतो तो गळून पण पडतो आणि ज्या बारीक बारीक कैऱ्या असतात त्याही पूर्णपणे गळून पडतात. म्हणजे त्याही ठिकाणी शेतकऱ्यांचे 40% नुकसान होतं ह्या किड्यामध्ये. तर आपल्या इंडिया ग्रो च्या ब्रँड ऍपला इंडिया ग्रो बीपीएच बस्ट हा प्रामुख्याने काय करतो तर 2 मिली प्रति लिटर या प्रमाणे, म्हणजे 16 लिटरचा पंप असेल तर 30 मिली या पद्धतीने हे घेऊन आपण जर फवारणी केली कमीत कमी 45 दिवसानंतर, म्हणजे भात शेतीसाठी 45 दिवसानंतर ज्यावेळी भात पूर्णपणे फुलावरामध्ये त्यावेळी आणि आंब्याला ज्यावेळी आंब्याला मोहर येतात तेव्हा जर हा 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने तुम्ही फवारणी केली तर ब्राऊन फ्लॉवर हा नावाचा हा किड्याचं पूर्णपणे कंट्रोल होतं, नियंत्रण होतं. म्हणजे ह्याची जी प्रोसेस कसं असतं, जेव्हा हा किडा त्या आंब्याच्या मोहर मधला रस शोषण करायला जातो किंवा त्या भात शेतीमधला आपला रस शोषण करायला घेतो त्यावेळी तो रस हा पूर्णपणे त्या किड्याच्या तोंडामध्ये जातो आणि तोंडामध्ये गेल्यानंतर विदिन सेकंद त्या किड्याचा जो ब्राऊन प्लाऊन हॉपर नावाचा किडा असतो त्याचा हे गळा चोकअप होतो आणि गळा चोकअप झाल्यानंतर त्या किड्याला पूर्णपणे तो अन्नरस खाता येत नाही. पुन्हा काय होतं तर त्या किड्याचा तो ब्रेनस्ट्रोक बसतो, त्यानंतर पॅरालिसिस होतो, बॉडीमधनं कॅल्शियमचं आणि सोडियमचं पाणी निघून जातं, म्हणजे डिहायड्रेशन होतं आणि त्या किड्याला लाकवा भरतो. ही जी प्रोसेस आहे 24-35 तास 45 तासांमध्ये ही प्रोसेस घडत असते आणि घडत असल्यानंतर तो किडा अशा पद्धतीने मरत असतो. त्या पद्धतीने आपले जे क्रॉप प्रोटेक्शनचे कुठले प्रोडक्ट आहे तर त्याची जी प्रोसेस आहे या पद्धतीने प्रोसेस आणि या पद्धतीने त्या किड्यावरती इफेक्ट होत असतो आपल्या ह्या रसायनाचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो तर 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने हे बीपेज बुस्टरचं लिक्विड घेऊन आपण 2 वेळा स्प्रे भात शेतीसाठी करू शकता. त्याच्यामुळे आपल्या ह्या किड्यापासून पूर्णपणे संरक्षण होऊ शकतं. त्यानंतर या पद्धतीने दाखवलेलं बघा तर ही भात शेती दाखवलेलं आहे तर त्या नावाचा हा किडा आहे. तर किडा हा त्याच्या सोंडीच्या साहाय्याने रस शोषण करतो. त्यानंतर साईडला दुसरं एक स्लाइड दिलंय, कालांतरने ते ब्राऊन होतं म्हणजे पिवसर होतं तेव्हा सुकून जातं, त्यामुळे तुमचं उत्पन्न घटतं त्या किड्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे फंगी कवच. आता फंगी कवच बघा तर आज भारतामध्ये ह्याचा खूप मोठा मार्केट आहे. जो जो विचार केला तर कमीत कमी 40,000 कोटीचं हे मार्केट आहे फंगी कवच. हा फंगी कवच म्हणजे काय तर एक प्रकारची बुरशी. आता पिकावर ते वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी असतात, म्हणजे काय भुरी असते, कर्पा असतं, दवणी असतात, काळी स्पॉट असतात, काही कडा कर्पा असतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला नावं आहेत. द्राक्षाचा विचार केला तर द्राक्षामध्ये भुरी असते, कर्पा असतो, दवणी असतो, ह्या पद्धती पडत असतो. भाजीपाला पिकाचा विचार केला टोमॅटो असू दे, त्यानंतर कारला असू दे, दोडका असू दे, त्यानंतर स्ट्रॉबेरी असू दे, वेगवेगळ्या प्रकारचे ढोबळी मिरची असू दे, तर ह्याच्यावरती याचा अटॅक प्रामुख्याने काय होतो तर केवडा किंवा करप्पा अशा पद्धतीचा रोग असतो. आणि प्रामुख्याने काय आज विचार केला तर भारतामध्ये हा सगळ्यात मेजर प्रकारचा रोग आहे, बुरशीचा रोग आहे. आणि ह्याला कंट्रोल करण्यासाठी आज भारतीय मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाईड आहे आणि पेस्टिसाईडचं खूप मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. त्याचं साईड इफेक्ट पण तेवढंच आहे आणि फायदे थोडे आहे आणि साईड इफेक्ट जास्त आहे. तर आपला हा पूर्ण ऑर्गॅनिक असणारा प्रॉडक्ट आहे इंडिया ग्रो फंगिकच. तर प्रामुख्याने ह्याचा मेन पर्पज काय, जेव्हा जे पण काय असे डिसीज असतील तर डिसीज असल्यानंतर 20-22 दिवसापासून पुढे तुम्ही आपल्या प्रत्येक क्रॉपवरती त्या क्रॉपची परिस्थिती बघून 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने घेऊन, म्हणजे 16 लिटरच्या पंपाला 30 मिली प्रमाणे घेऊन तुम्ही 2-3 स्प्रे त्या क्रॉपवरती करू शकता. प्रामुख्याने विचार केला तर द्राक्षाचं पीक आहे, द्राक्षाच्या पिकावर फवारणी केली असतं तर त्यांचं शेड्यूल असतं 4 महिन्याचं. त्या शेड्यूलमध्ये तुम्ही कर्प्यासाठी भुरीसाठी यूज करू शकता. टोमॅटो सारखं पीक असेल कर्पा असतो, भुईमुंगासारखा पीक असेल तर भुईमुंगा सुद्धा काही टिपके असतात कर्पा असतो,
स्ट्रॉबेरीवर असते, आल्यावर असते, प्रत्येक क्रॉप वरती हे असतात. तर प्रामुख्याने आपलं इंडिया ग्रुप हंगिकोज काय करतं, तर प्रामुख्याने सिलिकॉन बेस असल्यामुळं जेव्हा आपण या भाजीपाल्या पिकावरती याचा स्प्रे करतो, फवारणी करतो, त्यावेळेस सिलिकॉनचं कोटिंग त्या भाजीपाल्याच्या पानाला सिलिकॉनचं कोटिंग तयार होतं. आणि सिलिकॉनचं कोटिंग तयार झाल्यामुळे ते पान एकदम कडक होतं, टणक होतं. आता हे प्रामुख्याने काम करतं काय, प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंध म्हणून पण काम करतं आणि उपचार म्हणून पण काम करतं. रोग आला असेल तर घालवतं, पुन्हा लवकर येऊन देत नाही ह्याच्यासाठी. तर प्रामुख्याने 2 ते 3 स्प्रे तुम्ही घेऊ शकता. आणि द्राक्ष सारखं पीक असेल तर 4 ते 6 स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्या पिकाचं कालावधी किती आहे, कुठला डिशीज आहे, किती 2 ते 3 घेऊ शकता ते बघून. तर एक खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि 100% रिझल्ट ओरिएंट आहे. पहिल्या फवारणीत तुमचा रिझल्ट आहे. आज सध्या आपलं सोयाबीन सारखं पीक भरपूर परिणाम चाललंय, डाळिंबासारखं पीक आहे, डाळिंबा त्याच्यात तेल्या वगैरे रोग येतो, त्याच्यासाठी तुम्ही कंट्रोल यूज करू शकता. तर प्रत्येक वेगवेगळ्या एरियावाईज वेगवेगळ्या प्रकारचं डिशीज असतात, त्यासाठी आपण कंपल्सरी हे प्रोडक्ट फंगिकोज येऊ शकतो. दुसरं सांगायचं तात्पर्यमध्ये आपलं जे 2-3 प्रोडक्ट झालं, तर प्रत्येक प्रोडक्ट वर आपलं एमआय स्प्रे हे प्रोडक्ट आहे. 5 ते 7 मिलीनं एमआय स्प्रे प्रत्येक प्रोडक्ट मध्ये घेऊन ही फवारणी करणे खूप गरजेचं आहे. प्रत्येक प्रोडक्ट वर एमआय स्प्रे यूज करणे गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे प्लांट एस्कॉट. आता प्लांट एस्कॉट विचार केला तर इंडिया ग्रुप प्लांट एस्कॉट हे प्रोडक्ट आपल्या भारतामध्ये पूर्णपणे क्रांतिकारक प्रोडक्ट आहे. कारण का बघा, शेतकरी बांधव काय करतात, आपल्या पिकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या येतात आणि त्या आळ्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी, आळ्यावर आपल्या पिकावरती येऊ नये याच्यासाठी आपलं शेतकरी बांधव काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचं एकदम अतिशय कॉस्टली, अतिशय महागडे असे कीटकनाशक आपल्या पिकावर होते. डाळिंबाचं पीक असू दे, द्राक्षाचं पीक असू दे, भाजीपाला विचारतो, टोमॅटो असू दे, वांगे असू दे, ह्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आळीच आहे. तिकडं मराठवाडा विदर्भामध्ये गेलं मक्याचं आहे, कॉटन आहे, तर कॉटनवरती सुद्धा आळी असते. तर आळी हा वेगवेगळ्या प्रकार 101 प्रकारच्या आळ्या आहेत. तर प्रामुख्याने 2 प्रकारच्या आळ्या, अमेरिकन लष्कर आळी आहे ह्या पद्धत आणि हिरवी आळी. तर ह्या 2 आळीचं जास्तीत जास्त आपल्या पिकावरती अटॅक होत असतो. तर प्लांट एस्कॉट काय करतं आणि केमिकल पेस्टिसाईड काय करतं, तर केमिकल पेस्टिसाईडचा आपले शेतकरी बांधव भरपूर प्रमाणात वापर केल्यामुळे त्या पिकामधले पेस्ट म्हणजे जी पण आळी असते, आळी मरते, पण दुसरा साईड इफेक्ट काय, तर त्या पिकामध्ये आपले जे फळ वर्गे असते किंवा भाजी असते, तर त्या भाजीमध्ये केमिकल पेस्टिसाईडचा अंश राहतो. आणि तो अंश राहिल्यामुळे आपल्या शेतकरी बांधव किंवा आपल्या सगळ्यासाठीच ते पीक वापरात येतं, खाण्यात येतं. आणि होतं काय, तर ते पीक किंवा भाजीपाला आपण आपल्या आहारात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा केमिकलचा अंश त्याच्यामुळे आपल्या आहारामधले कसं काय होतं, तर आपल्या ब्लडमधले असलेल्या सेल पूर्णपणे कमजोर होत जातात. आणि सेल कमजोर झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळा प्रकार कॅन्सर किंवा पॅरालिसिस सारखा आजार होतो. दुसरं काय होतं, केमिकल पेस्टिसाईडमध्ये आपल्या जे त्वचेचे भरपूर प्रमाणात विकार आहेत, स्किन डिसीज आहे, सोरायसिस सारखा आजार आहे, केस गळतीची समस्या आहे किंवा चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे हे येतात, हे केमिकल पेस्टिसाईडमुळे होतं. आणि प्रामुख्याने ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या कंपनी इंडिया ग्रोनं प्लांट एस्कॉट हे प्रोडक्ट आणलेलं आहे. आता प्लांट एस्कॉट एवढं क्रांतिकारक प्रोडक्ट का, तर कुठल्याही प्रकारची जी आळी आहे ती आळीवरती हे पूर्णपणे काम करतं. म्हणजेच काय, 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि 16 लिटरच्या पंपाला 30 लिटर प्रमाणात हे प्रमाण घेऊ शकता आणि आपल्या भाजीपाल्यावरती ही फवारणी करू शकता. याच्यावर आपलं जो मेन प्रोडक्ट आहे एमआय स्प्रे, तेही तुम्ही 5 ते 7 ml 16 लिटरच्या पंपाला घेऊन ही कंपल्सरी 2 ते 3 स्प्रे घेतला तर 100% तुमची आळी पूर्णपणे मरून जाते. प्रामुख्याने प्लांट एस्कॉट करतं काय, जेव्हा समजा वांग्यासारखं पीक असतं किंवा टोमॅटो सारखं पीक असतं किंवा स्ट्रॉबेरी असतो किंवा डाळिंब सारखं पीक असतं, तर या पिकावरती जी आळी असते ती आळीवरती हे प्रोडक्ट आपलं काय काम करतं, जेव्हा आपण हा स्प्रे घेतो त्या भाजीपाल्यावरती किंवा त्या पिकावरती, तेव्हा हा जो प्लांट एस्कॉट मधलं आपलं जे रसायन असतं प्रामुख्याने त्या भाजीपाल्यामध्ये पूर्णपणे पेनिट्रेट करतो, म्हणजे पूर्णपणे विरघळलं जातं, मुरलं जातं. आणि पूर्णपणे मुरल्यानंतर काय करतं, जो पण कुठला प्रकारचा हे किडा किंवा जो पण प्रकारची जी आळी आहे, ज्यावेळी त्या भाजीपाल्याचं रस शोषण करायला येतं किंवा पान कुरतडा येतो किंवा फळ कुरतडा येतो, तेव्हा हा रस त्या आळीच्या तोंडामध्ये जातो. आणि त्यावर तो रस त्या आळीच्या तोंडामध्ये गेल्यानंतर जी मगाशी सांगितली मी प्रक्रिया, त्या पद्धतीने त्या आळीचा जो घसा असतो, घसा हा पूर्णपणे चॉकअप होतो, तोंड हा पूर्णपणे चॉकअप होतो. आणि जो अन्न रस पोटामध्ये गेल्यानंतर ते सडन ब्रेन स्ट्रोक होतो, मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, बॉडीमधलं पाणी पूर्णपणे निघून जातं आणि त्या आळीला लकवा होतं. ही जी प्रोसेस आहे, आपलं हे सायन्स आहे आपल्या ह्या प्रोडक्टचं. आणि याच्या ह्या प्रोसेसमुळं विदिन
मानकर साहब तुमचा आवाज थांबलाय. जे कोस्ट आहेत का नाही हेतून पुढे आता ऍड करू नका कोणाला, जे आले तेवढे ठीक आहे, मध्ये एखादा आला तर डिस्टर्ब होतंय. ओके ओके. होते त्यांना नेटवर्कचा इश्यू आहे, एक दोन मिनिटांमध्ये कनेक्ट होते. शेअर करू, स्क्रीन शेअर करून. अंकर साहेब आवाज येतोय? आवाज येतोय, येतोय आवाज. स्क्रीन शेअर केली बघा, स्क्रीन बघा माझी, मी शेअर केली. कुठला आपलं वेब पेज हे चाललं होतं ना? प्लांट एस्कॉर्ट. प्लांट एस्कॉर्ट सर, रेंजचा जो इश्यू आहे त्यामुळे इथे डिस्कनेक्ट होते सर. आलं प्लांट एस्कॉर्ट घ्या. येतोय येतोय साहेब, येतोय. स्क्रीन वरती अजून काय दिसत नाही. फर्स्ट पेज घ्या ना, पहिले पेज घ्या. आले का? नाही. वैभव साहेब तुम्हाला दिसते? हो दिसते, दिसते. प्लांट एस्कॉर्ट दिसते. प्लांट एस्कॉर्ट चालू करा मानकर साहेब, दिसेल स्क्रीन येईल. मानकर साहेब दिसत नाही. मानकर साहेब तुमचा फोटो आवाज येत नाही. स्क्रीन दिसत नाही सर अजून इकडे. दिसते, स्क्रीन चालू आहे. शेअर कर ना स्क्रीन. दिसते का तमनकर साहेब? दिसले? तुम्ही चालू करा डायरेक्ट का नाही? प्लांट एस्कॉर्टची माहिती द्या, स्क्रीन दिसते बाकीच्यांना.
स्क्रीन दिसते दिसते सर दिसते सर प्लांट आस्कॉट दिसते दिसते ना प्लांट आस्कॉट दिसते चालू करा अनकर सर तुझा आवाज येत नाही चालू करा हॅलो हा बोला आवाज येतोय ना सर हा येतोय येतोय तर प्लांट एस्कॉर्ट विषयी आपण सर माहिती बघायची दोघांचा माईक चालू आहे एक बंद करा दोघांचं कनेक्शन चालू आहे बहुतेक तिथं दोन कनेक्शन चालू आहेत हॅलो हॅलो डबल डबल आवाज येतो दोन कनेक्शन आहेत का तिथं बर 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 एक एकच कनेक्शन चालू ठेवा ओके खरा चालू करा हा नमस्ते सर डिस्टर्बन्स सारखे येतात तर प्लांट एस्कॉर्ट विषयी आपण माहिती बघत होतो आणि तो सेवेटच होतं तर प्रामुख्याने मित्रांनो आपल्या भात शेतीमध्ये असू दे किंवा आपल्या सर्व प्रकारच्या भाजीपाला असू दे फळ वर्ग पीक असू दे किंवा द्राक्ष पीक असू दे तर याच्यावरती आपला प्लांट एस्कॉर्ट हे 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने आपण 30 मिली सॉइल लेटर पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता याच्यामुळे हे तुमचे पूर्णपणे जे अळे आहे अमेरिकन लष्करी अळे आणि हिरवी अळे पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतं तर हे खूप एकदम स्टँडर्ड प्रोडक्ट आहे तर प्रत्येक शेतकरी बांधवने याचा वापर करणे खूप गरजेचं आहे नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं अळ्यांची माहिती दिलेली आहे हॅलो ह्या वेगवेगळ्या प्रकारचे अळे आहेत प्लांट एस्कॉर्ट डिफरंट लार्वा आपण म्हणतो तर ह्याच्यातल्या दोन प्रकारच्या ज्या लार्वा असतात त्या आपल्या पिकावरती येत असतात अमेरिकन लष्कर अळे तर हे दोन प्रामुख्याने प्रकारच्या अळ्या 90% आपल्या ह्या क्रॉप मध्ये आपल्या इंडियन ह्या ट्रॉपिकल एरियामध्ये ह्या दोन प्रकारच्या अळ्यांचं जास्तीत जास्त आहे त्याच्यावरती आपलं प्लांट एस्कॉर्ट खूप प्रभावी काम करतं याच्याबरोबर एमआय स्प्रे 5 ते 7 ml प्रमाण घेऊन हे दोन्ही कॉम्बिनेशन 1-3 स्प्रे केलं तर अळी पूर्णपणे कंट्रोल होते त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं ट्रिप माइट ट्रिप माइट म्हणजे काय तर नावामध्ये आहे ट्रिप आणि माइट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुडतुडे असते म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे प्लस जॅसेट्स आवाज येतोय सर येतोय येतोय बोला बोला हा तर वेगवेगळ्या प्रकारचे जे तुडतुड असतात नावा म्हणतो किंवा आपण हे म्हणतो आणि माइट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कोळे असतात लाल कोळे आणि पिवळा कोळे तर हे प्रामुख्याने आपला भाजीपाला कोळा जेव्हा असतो 20-25 दिवसाचा 25 दिवसात 30 दिवसात तेव्हा ह्या ट्रिप माइटचा भरपूर प्रमाणामध्ये हल्ला होतो त्याचा उपद्रव जास्तीत जास्त होत असतो तर इंडिया ग्रो ट्रिप माइट हे प्रॉडक्ट एकदम स्टँडर्ड काढलेलं आहे कंपनीनं कारण का ह्याच्यामध्ये जे आहे आपला वनस्पतीचं जे हर्बलचं एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचं पूर्णपणे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशन जेव्हा आपण हा ट्रिप माइट एमआय स्प्रेच्या कॉम्बिनेशनमुळे जेव्हा स्प्रे करतो आपल्या भाजीपाल्यावरती तेव्हा काय होतं पूर्णपणे आपला हा जो तुडतुड असतो किंवा जो मावा म्हणतो आपण जॅसिड्स ऍसिड्स हे पूर्णपणे कंट्रोल केलं म्हणजे स्क्रीन दिसते का मानकर साहेब आता स्क्रीन इथे दिसते ना मला ओके ना मोबाईलवरती दिसते स्क्रीन सर ठीक 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 आहे ओके 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 हा तर तिकडे हे केलं तर चालतं मी डायरेक्ट बोलतोच हो ठीक आहे बोला बोला हा
तर ट्रीप मेट हे प्रामुख्याने कसं आपला भाजीपाला वर्ग पीक किंवा सर्व प्रकारचे जे कोळा भाजीपाला असतो 20 दिवस 25 दिवसात त्यावेळी हे प्रामुख्याने हे तुडतुड्यांचं भरपूर प्रमाणात उपद्रव असतो. त्याच पद्धतीने जे माइट्स म्हणतो आपले कोळे असतात वेगवेगळ्या प्रकारचे कोळे लाल कोळे पिवळा कोळे असतो तर ते काय करतात हे पूर्णपणे रस शोषण करतात आपल्या ह्या कोळ्या भाजीपाल्यामधले. आणि रस शोषण केल्यानंतर काय तर त्या पानामधला रस गेल्यानंतर त्या पानाच्या कडा दिसतात पूर्णपणे ते पानाचा आकार वेडावाकडे होतो. त्याला आपल्या ग्रामीण बागेमध्ये काय पर्णगुच्छ म्हणतो बोकड्या म्हणतो असे वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्याला फोर हे म्हटलं जातं. तर प्रामुख्याने ह्या प्रकारचे जे रोग येतात ते हे ट्रिपमाइट्स मुळे येतात. तर इंडिया ग्रो ट्रिपमाइट एवढं क्रांतिकारक प्रोडक्ट आहे. तर हे प्रोडक्ट 2 मिली प्रति लिटर आणि एम आय स्प्रेच्या माध्यमातून 5 ते 7 मिली घेऊन जर याची जर फवारणी केली तर हे तुडतुड्याचं पूर्णपणे नियंत्रण होतं. त्यामुळे हे युज करणं खूप गरजेचं आहे. आणि हे युज केल्यानंतर आपला हा तुडतुड्याचं प्रमाण 80% ते 90% पूर्णपणे कमी होऊन गेलेला असतो. त्यामुळे एवढं इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे. आज मार्केटमध्ये विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिपमाइट कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल पेस्टिसाइड्स आहेत. त्यांना काही ठराविक प्रमाणातच हे ट्रिप्स जातात पण पुन्हा पुन्हा येत असतात. तसं आपला हा सिक्युरिटी पिरियड याचा जास्तीत जास्त काळ आहे 12 दिवसाचा ते 16 दिवसाचा हा सिक्युरिटी पिरियड आहे. तोपर्यंत हे ट्रिपमाइट्स येत नसतात. त्यासाठी आपलं इंडिया ग्रो ट्रिपमाइट खूप क्रांतिकारक प्रोडक्ट आहे. 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने एम आय स्प्रे बरोबर घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे खूप चांगलं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आपला आहे व्हाईट क्रश. व्हाईट क्रश म्हणजे काय तर पूर्णपणे पांढऱ्या माशेवरती नियंत्रण करण्यासाठी आपल्या कंपनीनं आणलेला एक लाजवाल प्रोडक्ट आहे. कारण का आज मार्केटमध्ये विचार केला तर जी पांढरी माशी आहे आणि पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी कुठल्या प्रकारचं केमिकल पेस्टिसाइड उपलब्ध नाही. भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्टली प्रोडक्ट आहेत आणि कॉस्टली प्रोडक्टचा युज करून मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक भार पाहायला लागलेला आहे केमिकल पेस्टिसाइड मुळे. तर त्याला हाच मार्केटमध्ये आपल्या इंडिया ग्रो न आपल्या कंपनीनं इंडिया ग्रो न व्हाईट क्रश हे प्रोडक्ट खूप चांगल्या पद्धतीने आलंय. तर काय केलं पाहिजे शेतकरी बांधव 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने ह्याचं सुद्धा हे प्रमाण आहे. आणि ह्याच्या बरोबर आपलं स्प्रे हे प्रोडक्ट घेऊन आपण फवारणी करू शकता. कंटिन्यू 1-3 फवारणी केल्यानंतर आपल्या हा पांढऱ्या माशाचं पूर्णपणे नियंत्रण होतं. आणि पांढऱ्या माशाचं पूर्णपणे नियंत्रण झाल्यानंतर आपला हा सिक्युरिटी पिरियड जो असतो पांढऱ्या माशीचा तो 20 दिवस ते 22 दिवस आहे. पण मार्केटमधला कुठलाही पेस्टिसाइडचा एवढा हा तो सिक्युरिटी पिरियड नाही. कारण का 4-6 दिवसानंतर पुन्हा हे पांढऱ्या माशी त्या पिकावरती येत असते. पण आपल्या हा व्हाईट क्रशमुळे कुठल्या प्रकारची पांढरी माशी पूर्णपणे 20 ते 22 दिवस येत नाही. त्यामुळं त्या पिकामध्ये आपलं जास्तीत जास्त फुलांचं जास्तीत जास्त पिकांचं आणि फळांचं वापर आपल्याला घेऊ शकतो. नेक्स्ट प्रोडक्ट व्हायरस आहे. तर बघा मित्रांनो हे व्हायरस म्हणजे काय तर आज व्हायरस ह्या शब्दाला संपूर्ण आपल्या देशातले प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक व्यक्तीला हा व्हायरस म्हणजे काय तर धडकी बैठ हा शब्द ऐकला. तर कारण काय एका व्हायरसमुळे पूर्णपणे जगाला एका ठिकाणी स्तब्ध केलेलं आहे. संपूर्ण आर्थिक पूर्णपणे जग थांबलेला आहे एका व्हायरसमुळे. त्याच पद्धत हा व्हायरस हा पिकावरती येणारा हा व्हायरस आहे. प्रामुख्याने व्हायरस म्हणजे काय तर एक प्रकारचा विषाणू असतो. तो विषाणू काय करतो तर भाजीपाला पिकावरती जे कोळा वर्ग भाजीपाला पीक असतो किंवा फुलं पीक असतं तर त्याच्यावरती हा व्हायरसचा पूर्णपणे अटॅक होतो. मग अटॅक होतो म्हणजेच काय आणि हा अटॅक कशामुळे होतो तर प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे तुडतुडे असतात ट्रिप्स अँड माइट्स असतात व्हाईट क्रश असतं. तर याचा जास्तीत जास्त आपल्या पिकावरती हल्ला झाल्यानंतर प्रामुख्याने त्या पिकामधलं पूर्णपणे रस शोषण गेलं जातं. आणि रस शोषण झाल्यानंतर त्या पिकातल्या पानांचा वेगवेगळ्या प्रकारचे पानं वेळी वाकडं होतात. आणि तिथं 70% त्या पिकातलं फुलांचं प्रमाण कंट्रोलमध्ये होतं. 70% फुलांचं प्रमाण कमी झालं असतं 70% फळांचं प्रमाण झालं असतं. त्यामुळे शेतकरी वर्ग 70% लॉस होतो ह्या व्हायरसमुळे. तर ह्याला मेन कारण काय ट्रिपमाइट्स आणि व्हायरस आहे. ट्रिपमाइट्स आणि प्रामुख्याने पांढऱ्या माशा त्या प्रामुख्याने ह्याला कारणात आहे. जर ते कंट्रोल केलं तर व्हायरस पूर्णपणे आपला कंट्रोल होतो. आता व्हायरस म्हणजेच काय एक प्रकारचा विषाणू आहे. आणि आपले इंडिया ग्रो व्हायरस हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रोडक्ट आहे. ज्या आपण भाजीपाला पिकावरती व्हायरसचा अटॅक झालेला असतो त्या पिकावरती आपल्या एम आय स्प्रेच्या माध्यमातून 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने आपलं इंडिया ग्रो व्हायरसचं प्रोडक्ट घेतलं आणि 1-2 स्प्रे केलं तर पूर्णपणे तिथं व्हायरस आपला भाजीपाल्यावर पूर्णपणे कंट्रोल होतं. आणि कंट्रोल झाल्यानंतर त्या भाजीपाला पिकल्यानंतर भरपूर प्रमाणात आपलं काय होतं तर कोळ्या पालवी येते फुटवा येते नंतर आपलं शेतकऱ्यांचं पुन्हा उत्पादन वाढलं जातं. तर ह्यासाठी खूप चांगलं प्रोडक्ट आहे. 2 मिली प्रति लिटर या पद्धतीनं त्याचं प्रमाण घेऊन त्याचा युज करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं व्हायरसचं पूर्णपणे दाखवलं ते पानावरती वेगवेगळ्या प्रकारचा आकार पानामधलं रस पूर्णपणे केलेलं असतं. त्यामुळे हे कंट्रोल होतं एम आय स्प्रे बरोबर घ्यायचं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ग्रो मॅजिक.
तर ग्रो मॅजिक हे क्रांतिकारक प्रोडक्ट मानलं जातं का? तर आज भारतामध्ये विचारलं केलं तर पीजीआर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, जे जे टॉनिक आपण म्हणतो किंवा ज्या पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण टॉनिक वापरतो त्याला आपण पीजीआर म्हटलं जातं. तर आज भारतामध्ये कमीत कमी 2000 पेक्षा जास्त कंपनी आहे की हे पीजीआर प्रोडक्ट बनवत असतात. आणि हे पीजीआर प्रोडक्ट बनवत असताना प्रत्येक कंपनीचा वेगळा फॉर्म्युला असतो, आमचं चांगलं आहे आमचं चांगलं असं प्रत्येक जण सांगत असतात. पण आपलं हे प्रोडक्ट का? तर नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित प्रोडक्ट आहे. ग्रो मॅजिक प्रोडक्ट हे नॅनो टेक्नॉलॉजी आधारित असणार भारतातलं एकमात्र प्रोडक्ट आहे. कारण काय, ह्याच्यामध्ये विचार केला तर टेक्निकल कंटेंट आहे, तर टेक्निकल कंटेंट एकदम लाजवाब कंटेंट आहे. ह्याच्यामध्ये काय, तर पोटॅशियम ह्युमिट आहे, फुलविक ऍसिड आहे, अमिनो ऍसिड्स आहे, सायटोकायनिन्स आहेत, हे घटक आहेत. त्याचमध्ये जास्मोनेट नावाचा हा कंटेंट आहे. आणि जास्मोनेट हा कंटेंट असणार भारतातलं एकमात्र आपलं प्रोडक्ट आहे, ते म्हणजे इंडिया ग्रोचं ग्रो मॅजिक. असं हे क्रांतिकर प्रोडक्ट आहे. प्रामुख्याने ह्या प्रोडक्टचं बेनिफिट काय आणि मार्केटमधल्या प्रोडक्टचं बेनिफिट काय, तर मार्केट मधल्या प्रोडक्ट पेक्षा हे इतकं जबरदस्त आणि लाजवाब प्रोडक्ट आहे. कारण का, जेव्हा आपलं कुठलंही भाजीपाला पीक असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा पीक असू दे, 21 दिवसापासून पुढे आपण ग्रो मॅजिकचे एमआय स्प्रेच्या माध्यमातून आपण फवारणी करू शकतो. तर याचं ग्रो मॅजिकचं प्रमाण किती आहे, तर 10 ग्रॅम सोळा लिटरच्या पंपासाठी. म्हणजेच काय, 1 एकर क्षेत्र असेल तर 1 एकर क्षेत्रासाठी 100 ग्रॅम ग्रो मॅजिक सफिशियंट आहे. 150 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम ग्रो मॅजिक जर त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण विरघळून घेतलं आणि 50 ml जर आपलं एमआय स्प्रे त्याच्यामध्ये टाकलं आणि 1 एकर पिकासाठी आपलं हे सोल्युशन सफिशियंट आहे. बघा मित्रांनो, जेव्हा हॅलो, हा बोला बोला, येतोय आवाज. हा चालू आहे ना, आवाज येतोय ना? हा येतोय, बोला बोला. हा येतोय. तर ग्रो मॅजिकचे जेव्हा आपला भाजीपाला पिकावरती 21 दिवसापासून पुढे फवारणी करतो तेव्हा होतं काय, तर ग्रो मॅजिक मध्ये असणार जे टेक्निकल कंटेंट, जेव्हा आपल्या हिरव्यागार भाजीपाल्याच्या पानावरती फवारणी करतो त्यावेळी त्या पानामधून हे प्रामुख्याने जे टॉनिक असतं ते प्रामुख्याने त्या भाजीपाल्याच्या पानामधून त्या भाजीपाल्याचे जे मुळे असतात त्या पांढऱ्या मुळ्यापर्यंत जातात. आणि त्या भाजीपाल्याच्या पिकांची जी मुळे आहे तर मुळ्यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्या सुटतात त्या पिकाला. आणि भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्या सुटल्यानंतर त्या मुळ्यांचं मल्टिप्लिकेशन होतं, त्या मुळ्या खोलवर जमिनीमध्ये जातात. आणि जमिनीमध्ये खोलवर मुळ्या गेल्यानंतर जमिनीमध्ये जे उपलब्ध असतात नत्र स्फुरद पालाश वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्न घटक, तर हे अन्नद्रव्य जमिनीतून सर्व ठिकाणी शोषून घेतात. आणि त्या भाजीपालाची जे पानं असतात तर ते पानाला त्याच्या माध्यमातून पुरवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, दुसरं त्या भाजीपाल्याची ग्रोथ फास्ट प्रमाणात होते, पानांचा आकार पूर्णपणे मोठा होतो. पानांचे पूर्णपणे आकार मोठा झाल्यानंतर हे पानं काय करतात, तर जे निसर्गामध्ये उपलब्ध असतो त्याला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस प्रक्रिया, त्याला काय प्रकाश संश्लेषण क्रिया. आणि हे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमामध्ये हवेमध्ये उपलब्ध असणार कार्बन डायऑक्साईड आणि हवेमध्ये उपलब्ध असणार नायट्रोजन, तर हे काय रुंद पानं झाल्यामुळं आणि फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमुळे पूर्णपणे शोषून घेतलं जातात आणि पूर्णपणे मुळाला दिलं जातं. त्यामध्ये त्या पिकाची वाढ एकदम जोमदार होते. दुसरं काय होतं, त्या भाजीपाला पिकावरती किंवा फळवर्गीय पिक असते, कुठल्याही प्रकारचं तुमचं फुलवर्गीय पिक असते किंवा द्राक्षासारखं पिक असते किंवा डाळींसारखं पिक असते, जेव्हा जेव्हा आपण ग्रो मॅजिकच्या फवारणी 15-15 दिवसाच्या आपण फवारणी करतो तेव्हा त्या पिकांची वाढ जोमदार होते. दुसरं काय होतं, फुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते. म्हणजेच काय, 80-90% त्या पिकाला जास्तीत जास्त फुलं येतात. आणि जेवढ्या जास्तीत जास्त फुलं येतात काय येतात, तर आपल्या ह्या प्रोडक्टमध्ये जास्मोनेट नावाचा जो कंटेंट आहे तो जास्मोनेट नावाचा कंटेंट हा काय करतो, तो भाजीपाला पिकामध्ये फुलांची संख्या भरपूर करतो. आणि दुसरं काय करतो, मादी फुलाचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढवायचं करतो. आणि मादी फुलाचं प्रमाण जेवढे जास्तीत जास्त तेवढे ते आपल्या भाजीपाला पिकाला फळं जास्त येतात, आणि जेवढे जास्त फळं तेवढे जास्त उत्पन्न येतं. दुसरं हे ग्रो मॅजिक काय करतं, जेव्हा आपल्या भाजीपाला पिकावर फवारणी करतो तेव्हा त्या भाजीपाला पिकामधलं पूर्णपणे केमिकलचा जो रेशियो आहे ते पूर्णपणे काढून टाकतो. म्हणजे ते भाजीपाला पीक पूर्णपणे केमिकल फ्री ठेवायचं काम करतं. दुसरं काय करतं, जेव्हा जेव्हा तुम्ही फवारणी करता तेव्हा त्या भाजीपाल्यामधले जे काय फळं लागतात किंवा फळांना फवारणी करतात फ्रुटला, तेव्हा ते फुलांचा आकार, त्या फळांचा आकार पूर्णपणे मोठा होतो. आणि जसजसा त्या फळांचा आकार मोठमोठा होतो तो आकार हा नैसर्गिक होतो. नैसर्गिक झाल्यानंतर काय, त्याची चकाकी वाढते. चकाकी वाढल्यानंतर एक प्रकारचा वेगळाचा ग्लो येतो आणि त्याची चव हे नैसर्गिक चव असते. आणि मार्केटमधल्या इतर फवारणी केलेल्या प्रोडक्ट पेक्षा ग्रो मॅजिकने जे ह्याच्यावरती फवारणी केली ते प्रोडक्ट एकदम लाजवाब आणि दिसायला पूर्णपणे सुंदर असतात. त्यामुळे ग्रो मॅजिक सारखं आज मार्केटमधलं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट नाही, तर हे क्रांतिकारक प्रोडक्ट आहे. सर्व पिकासाठी आपण एमआय स्प्रेच्या माध्यमातून हे फवारणी करू शकतो. हे 100 ग्रॅम 1 एकरसाठी आहे, त्यामुळे एवढं हे खूप चांगलं आहे प्रोडक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे मॉडिफाय पीएच. आता नावातच आहे मॉडिफाय पीएच.
आता हे प्रामुख्याने कशासाठी कुणासाठी आहे तर बघा मित्रांनो इंडिया ग्रो मॉडिफाय पीएच हे प्रॉडक्ट प्रामुख्यानं ज्या भागामधले जी शेती पूर्णपणे साल्टी शेती म्हणलो ज्या शेतीमध्ये पूर्णपणे मिठाचं प्रमाण तयार झालंय क्षाराचं प्रमाण तयार झालंय अशा शेतीसाठी हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. जेव्हा जेव्हा तुमचा कुठल्याही भाजीपाला पिकावरती जेव्हा आपले प्रत्येक प्रोडक्ट मध्ये हे मॉडिफायचं जर घेतलं प्रोडक्ट आणि तर खूप गरजेचं आहे. प्रामुख्याने हा काय करतं तर जे द्रावण किंवा जे सोल्युशन घेऊन आपण आपल्या भाजीपाला पिकावरती फवारणी करतो तर त्या सोल्युशनचा जो पीएच म्हणतो तो पीएच मेंटेन ठेवायचं काम करतो. कारण का बघा वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी असतं, विहिरीचं पाणी असतं, बोरचं पाणी असतं, नदीचं पाणी असतं, काही पाणी गढूळ असतं, काही पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण असतं आणि अशा पाण्यामध्ये जर हे मॉडिफाय 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने 30 मिली जर पंपाला घेतलं तर त्या पाण्यामधलं क्षाराचं प्रमाण पूर्णपणे कमी केलं जातं. पाण्याचा जो सोल्युशनचा पीएच हा मेंटेन ठेवला जातो 6 ते 6.5 पीएच हा स्टँडर्ड पीएच मानला जातो. कारण का आज रासायनिक खतामुळे वेगवेगळ्या एरियामध्ये 8.5-9% पर्यंत पीएच आहे तर ह्या जास्त पीएच असल्यामुळे कुठल्याही आपलं द्रावण ज्यावेळी फवारणी करतो त्यावेळी त्याचं इफेक्ट जास्त येत नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येक प्रोडक्टवर जो मॉडिफाय पीएच 2 मिली प्रति लिटरनं जर घेतलं तर ते आपलं द्रावण एकदम स्टँडर्ड होतं. त्याच्यामध्ये आपलं केमिकलचं बाकीचे जे ग्रो मॅजिक एमआय स्प्रे किंवा जे आहे त्याचं सोल्युशन 100% त्या पिकाला युजफुल होतं. त्यामुळे मॉडिफाय हे एकदम उत्कृष्ट प्रोडक्ट आहे. ज्या ठिकाणी क्षारयुक्त जमीन आहे, क्षाराचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी त्या ड्रिपच्या माध्यमात असेल तर महिन्याला 100-100 ml किंवा 250-250 ml प्रत्येक महिन्याला जर वर्षातून 3 वेळा जर सोडलं तर त्या जमिनीतला क्षाराचं प्रमाण 7 ते 8 inch जमिनीमध्ये खाली जातं आणि 7 ते 8 inch जमीन पूर्ण तुमची क्षारापासून पूर्णपणे मुक्त होते. अशा जमिनीमध्ये सुद्धा हे मॉडिफाय पीएच तुम्ही प्रोडक्ट युज करू शकता. खूप चांगला प्रोडक्ट आहे. प्रत्येकाने प्रत्येक क्रॉप मध्ये युज करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट सर. हा कंटिन्यू. हा तर मित्रांनो बघा आपलं हे क्रांतिकारी सगळ्यात शेवटी प्रोडक्ट घेतलं का तर हे प्रोडक्ट सगळ्यांचा गुरु मानलं जातं, सगळ्यांचे जननी मानलं जातं एमआय स्प्रे हे प्रोडक्ट. तर एमआय स्प्रे हे प्रोडक्ट का आणि जननी का मानलं जातं तर कारण की ह्या प्रोडक्ट मुळे बाकींच्या प्रोडक्टची जी क्वालिटी आहे ना 100% मजबूत क्वालिटी केली जाते. 100% रिझल्ट ह्या एमआय स्प्रेमुळे येतो. आता मार्केटमध्ये विचार केला वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत तर आपले स्टँडर्ड का तर ह्याच्यामध्ये असणारा टेक्निकल कंटेंट ह्याच्यामुळे आपलं एमआय स्प्रे इंडिया ग्रो एमआय स्प्रे हे एकदम स्टँडर्ड प्रोडक्ट आहे. आणि हे प्रामुख्याने कशासाठी युज केलं जातं तर बघा ह्याच्यामध्ये जे प्रामुख्याने जे घटक आहेत आणि त्याचा फायदा काय काय आहे तर प्रामुख्याने भाजीपाला पिकावरती किंवा वेगवेगळ्या ह्याच्यावरती आपण याचा स्प्रे करतो त्या प्रामुख्याने हे कशा पद्धतीने काम करतो तर हे पहिलं स्टिकरचं काम करतं. म्हणजेच काय कुठल्याही पावसाळ्यामध्ये सीझन असली किंवा कुठला असतो जेव्हा तुम्ही इतर आपलं ग्रो मॅजिक किंवा कुठल्याही कीटकनाशकाबरोबर जेव्हा आपण एमआय स्प्रे 5 ते 7 ml 16 liter पंपाला घेऊन जेव्हा स्प्रे करतो त्यावेळी ते पाना वाटे पूर्णपणे त्या रोपला द्यायचं. म्हणजे हे काम काय करतं तर त्या पानावरती पहिलं स्टिकिंग काम करतं, चिकटायचं काम करतं. दुसरं काय काम करतं तर त्या पानावरती पूर्णपणे स्प्रेड होतं म्हणजे पसरायचं काम करतं. तिसरं काय करतं काम तर त्या पानावरती जे पण आपलं ग्रो मॅजिक किंवा कुठल्याही प्रकारचे टॉनिक किंवा कीटकनाशक बरोबर ही स्पर्तो त्यावर त्या पानामध्ये पूर्णपणे पेनिट्रेट जातं म्हणजे 100% त्या ह्याच्यामध्ये रिझॉल्व्ह होतं, पूर्णपणे मुरलं जातं आणि त्यामुळे त्या पानाच्या माध्यमातून त्या मुळाला जायचं. हे पेनिट्रेटचं काम खूप मदत करतं. त्यानंतर ऍक्टिवेटर म्हणजेच काय जे पण आपलं केमिकल आपलं जे पण नॅचरल आपलं जे टॉनिक आहे ग्रो मॅजिक असू दे कुठला असतो त्याची जी रिझल्ट आहे 100% द्यायसाठी हे काम करतं. रिएक्ट ऍक्टिवेटरचं म्हणून काम करतो खूप. त्यानंतर काय रिएक्टर म्हणून काम करतं. आणि लास्ट आहे पॉलिनेटर म्हणजे जे पण आपलं भाजीपाला पीक आहे त्या भाजीपाला पिकावरती ज्यावेळी फुलवर्गीय पीक असतं आणि फुलं लागत असतात त्यावेळी मधमाशांचं प्रमाण जास्तीत जास्त आपल्या त्या पिकाकडे येत असतं आणि मधमाशांचं प्रमाण जास्तीत जास्त यायला हे सुद्धा आपलं पॉलिनेटरच काम करतं म्हणजे परागीकरणाचं काम करायला हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. म्हणून आज आपला हा एमआय स्प्रे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टसाठी कुठल्याच भारतामध्ये दुसरं कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट नाही. तर मित्रांनो प्रत्येक प्रोडक्टवर कमीत कमी 5 ते 7 ml 16 liter घेऊन आपण प्रत्येक प्रोडक्टवर घेऊन हे आपण स्प्रे करू शकतात. असे स्टँडर्ड आपलं प्रोडक्ट आहे एमआय स्प्रे. तर अशा पद्धतीने हे आपले इंडिया ग्रोचे सर्व प्रोडक्ट आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला डिस्टर्बन्स आला नेटचा प्रॉब्लेम असल्यानं तर बघा मित्रांनो जे पण काय आज सांगितलेलं आहे तर प्रामुख्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा युज करावा अशी अपेक्षा करतो. आणि ह्या ठिकाणं भरपूर आपला वेळ झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी तो आणलेलं वाढलेलं लांबवलेलं प्रस्ताव ह्या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय लाइफस्टाईल. एक मिनिट चला. मानकर साहेबांनी खूप एवढ्या टेक्निकल अडचणी आल्यानंतर पण खूप छान प्रकारचं मार्गदर्शन केलं. मानकर साहेब खूप खूप धन्यवाद की आज
आज आपला कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देश असताना आज आपण सर्वजण शेतकरी आहे आणि शेतीच्या प्रोडक्टच्या इंडिया अॅग्रो जसे आपले सहा ब्रँड आहेत त्यातला एक ब्रँड इंडिया अॅग्रो आणि इंडिया अॅग्रोच्या प्रत्येक प्रोडक्टचं नॉलेज तुम्ही एकदम परागत केलेलं आहे कारण तुमचं फील्ड जे आहे गेल्या 25-26 ते 28 वर्षापासून तुम्ही शेती क्षेत्रामध्ये आहे आणि शेती क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुम्ही आज एवढं सविस्तरपणे छान प्रकारचे लोकांना रिझल्ट काढून दिलेले आहेत. तर आज तुम्ही इथं आला आणि ह्या इंडिया अॅग्रो ब्रँडचे जे 10 प्रोडक्ट आहेत त्याची सविस्तरपणे माहिती दिली, सविस्तरपणे नॉलेज दिली, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुमचे सहकारी माणिक पाटील साहेब आणि आज ह्या मीटिंग साठी आलेले सर्वजण सागर पवार साहेब आहेत, वैभव गोवे साहेब आहेत, संदीप जाधव साहेब आहेत, राजाभाऊ कोळी साहेब आहेत, पवार साहेब आहेत, असे विकास माने साहेब आहेत, विठ्ठल कोल्हणे साहेब आहेत, असे सर्वजण आज ह्यांची एक इच्छा होती की चला आपला इंडिया ग्रुप ब्रँड आहे त्याचं सविस्तरपणे आपल्याला प्रोडक्टचं नॉलेज भेटावं आणि आज तुम्ही सविस्तरपणे ते नॉलेज दिलेलं आहे आणि आज प्रत्येकाला हे नॉलेज बघता यावं यासाठी आपण हे युट्यूब लाईव्ह केलेलं आहे. लाईव्ह करण्याचा एकच उद्देश आहे की जेणेकरून रिपीट 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 आपण त्या गोष्टी परत बघू शकतो तरी काही अडचण आली. आणि मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की मानकर साहेब आपल्याला इंडिया अॅग्रोची कुठलीही टेक्निकल माहिती असेल आज असे एक व्यक्तिमत्व आहे की तुम्ही कुठल्या टीम मध्ये कुठं आहे काय माहित नाही, पूर्ण कंपनी मधील सर्व लोक मानकर साहेबांना फोन करतात की साहेब असं असं आहे, असं असं पीक आहे, त्याला काय द्यायचं, अशी जमीन आहे किंवा असा असा प्रॉब्लेम आलेला आहे, तर 24 तास त्यांचा फोन चालू असतोय. तर पुन्हा एकदा धन्यवाद मानकर साहेब. आपला हा 92 मंथ गेलेला आहे आणि 92 मंथ मध्ये तुमच्या टीमने आणि तुम्ही सर्वांनी एकदम इंडिया अॅग्रो किंवा बाकी सर्व प्रोडक्टच्या माध्यमातून तुम्ही लॉयल्टी अचीव्ह केलेली आहे आणि ह्या महिन्याची तुम्हाला लॉयल्टी होण्यासाठी मी अडवान्स मध्ये शुभेच्छा देतो आणि आजची मीटिंग आपण इथंच संपली असं डिक्लेअर करतो. त्याच्या अगोदर जर आपल्या ह्या मीटिंग मध्ये हे प्रोडक्टची माहिती सांगत असताना तुमच्या मनामध्ये काय डाऊट आले, काय शंका आली, तर ते तुम्ही त्यांच्याशी बोलून शेअर करू शकता. तर असं काय तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट असेल जी समजली असेल, एखादी प्रोडक्ट सांगताना टेक्निकली भरपूर अडचणी आल्या ते समजून घेत असताना जर तुमच्या मनामध्ये तुमच्यावर सध्या जे काही पिकं आहेत किंवा तुम्ही जे काही शेतीमध्ये लावलेलं आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर ते आपण विचारू शकतो. 5 मिनिटात मी तुम्हाला सर्वांना वेळ देतो. तर तुमच्या मनामध्ये जर काय शेतीविषयी शंका असतील किंवा या प्रोडक्ट विषयी काय विचारायचं असेल तर तुम्ही सविस्तर मानकर साहेबांना विचारू शकता. इथून पुढे मी 5 मिनिटात वेळ त्यासाठी ठेवतो. सागर पवार साहेब हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो सर. माने सर. माने बोलते. हा सर. मानकर सर. हा बोला सर. ही एस्कॉर्ट होमनीवर चालते का? होमनीवरती नाही चालत, स्प्रेसाठी फवारणीसाठी. होमनीसाठी आपलं भूअस्त्र आहे. भूअस्त्र का? हा भूअस्त्र होमनीसाठी आहे आणि प्रामुख्याने प्लांट एस्कॉर्ट अळीवर्ग पिकासाठी आपलं अळीचं नियंत्रण करण्यासाठी आहे ते प्लांट एस्कॉर्ट. बर. भूअस्त्र ती कस पाण्यातून सोडायचं का? पाण्यात सोडायचं नाही, ते दाणेदार आहे, पूर्णपणे दाणेदार आहे. आणि ते कसं आपलं जे क्रॉप आहे त्या पिकामध्ये आपण त्या जमिनीमध्ये जर सुकी माती असेल तर मातीच्या माध्यमातून किंवा एखादं खत असेल रासायनिक खत त्याच्या माध्यमातून ते आपलं क्रॉपला पूर्णपणे देऊ शकतो. पूर्णपणे विस्कटायचं आहे त्या शेतामध्ये. एकरी 4 ते 6 किलो प्रमाण आहे त्याचं. तुमचं कुठलं क्रॉप आहे त्याच्यानुसार आपण सजेस्ट करतो. ऊसाला ऊसाला ऊसासाठी बोला सर. ऊसासाठी ऊसासाठी ऊस लागवड करताना इस्कटलं तर चालेल का? हा सुरुवातीला ऊसाची ज्यावेळी लागण करणार आहे कारण त्यावेळी तुम्ही 4 ते 6 किलो युज करू शकता. त्या लागण्याच्या वेळेला जमिनीमध्ये पूर्णपणे त्या जमिनीतली सुकी माती असते तेव्हा माती घेऊन पूर्णपणे 4 पाट्या माती घ्यायची जमेल पाटे. हा साऱ्यामध्ये ते टाकायचं आणि लागण करायचे ऊसाचे आणि पाणी भरपूर पाजायचं. जेवढं जास्त पाणी तेवढा तुमचा रिझल्ट चांगला. बर. मग आता ऊसाला सध्या होमने त्याला काय करावं लागेल मग ते? आता ऊस किती मोठा आहे तुमचा? आता जवळजवळ 12-13 कांड्या आहे. मग आता वापरा ना 1-6 किलो वापरा एकरी. हा म्हणजे खतातून मिसळून देऊ का आपलं? सध्या अमोनियम सल्फेट टाकायचं आता कालावधी आहे कारण का आता पावसाळ्याच्या तोंडावर अमोनियम सल्फेट खताच्या मिक्स करून जर टाकलं तरी सुद्धा चालतंय. त्याच्यामध्ये 6 किलो घ्या एकरी. अच्छा अच्छा अच्छा. आणि एक सारखं सगळं पडलंय आणि ह्याच्यात कसं आता पावसाच पण जास्त म्हणजे प्रादुर्भाव पाऊस कमीच आहे त्यामुळे जर टाकलं तर जास्तीत जास्त पाणी पाजाय शक्य असेल तर पाणी पाजा त्या शेताला. पण ओल पाहिजे 100%. पाणी भरपूर आहे शेताला, पाण्याचा नाही काय प्रॉब्लेम. हा मग ते टाका आणि पाणी गरगरीत हे करा. चालत चालत.
हॅलो हॅलो हा नमस्कार सर. हा नमस्ते नमस्ते सर. हा सर माझी सध्याला बीएससी अग्री झालेली आहे. त्यात म्हणून मी त्यात मध्ये ना शेतकऱ्यांना जाऊन आहे ना मी पहिल्यापासून भेटायचो. मी बियाण्याचं काम करायचो पहिल्यांदा आणि आता सध्याला मी एमआय लाईफस्टाईलला आत्ताच जॉईन झालो म्हणजे 4-5 दिवसापूर्वी जॉईन झालोय. आणि आता सध्याला महेश पवार साहेब आहेत ना त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की तुम्ही ह्याला जॉईन व्हा अॅग्रो विषयी सगळी माहिती घ्या आणि आता सध्याला तुमचं ना जे बघून प्रोडक्ट विषयी माहिती देऊन दिली ना तुम्ही. हॅलो बोला 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 हॅलो आवाज येतोय बोला. हा ते ना प्रोडक्ट विषयी जी माहिती दिली तुम्ही सर आता त्यामध्ये येणार टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मला जास्त समजली नाही. आणि मला ना असं कसं फक्त आहे ना अॅग्रो वर आहे ना जास्त मला ना हे करायचे म्हणजे जास्त आहे ना प्रोडक्टचे ना माहिती द्यायचे त्यासाठी ना तुमचं म्हणजे असं वैयक्तिक आहे ना जेवढे आहेत ना प्रोडक्ट त्याची मला जास्तीत जास्त अजून माहिती पाहिजे होती. ठीक आहे सर. आपले युट्यूबला सुद्धा एक लिंक आपली शेअर आहे. युट्यूबला पण हा आपला शेअर आहे. नाव टाकलं की नाही बापूराव मनकर अॅग्रो ट्रेनिंग तर युट्यूबला तुम्हाला ते ऐकाय पूर्णपणे मिळते. एका तासाचा आहे सेशन म्हणजे सगळ्या प्रोडक्ट वर सर आहे ना म्हणजे लागणी पासून ते काढणीपर्यंत जे जे काय काय करावं लागतं ते सगळं त्यात आहे ना सर. कशासाठी कोणत्या पिकासाठी म्हणजे सपोज आहे ना फळभाजीपाला परत बाकीचे आहे ना भाजीपाले आहेत परत आहे ना सोयाबीन आहे ऊस आहे प्रत्येक घेवडा त्या पिकावरती बेसिक माहिती दिलेला आहे. त्यामुळे बेसिक सगळी माहिती दिलेला आहे मग त्या क्रॉप नुसार आपण आपण डोस सजेस्ट करतो. अच्छा अच्छा ठीक आहे सागर पवार साहेब तुम्हाला आता फर्स्ट ट्रेनिंग आहे. नेक्स्ट ट्रेनिंग मध्ये असं एकूण ट्रेनिंग अटेंड केलं तुम्ही सविस्तर तुम्ही शेतीमध्ये काम केलं आहे त्यामुळे तुम्हाला माहित पडेल. तुम्ही ऐकून ऐकून घ्या जर काय अडचण तर आपण परत नेक्स्ट ट्रेनिंग घेऊ. अच्छा अच्छा ठीक आहे सर. अजून अजून कोणाला काय विचारायचं आहे का? विठ्ठल कलोणे सर हॅलो अजून काय विचारायचं आहे का? हॅलो हा सर. हा सर एक मिनिट. हा सर नमस्कार मी विठ्ठल कलोणे बोलतोय. नमस्ते नमस्ते. हा सर काय नाही वांग्याचे आणि टोमॅटोचे आता म्हणजे शेती आहे कीड तर आहेच कंटिन्यू आणि फुलगळती जरा जास्त होती त्याच्यासाठी काय सजेस्ट करायला आपण? वांग्याची भरपूर कीड जास्त आहे काय वांग्याचे? हा म्हणजे कीड 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 बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यात आणि हॅलो वांग्यासाठी आपलं जे आहे ना प्लांट एस्कॉर्ट एम एस प्रे प्लांट एस्कॉर्ट आणि मॉडिफाय 5-5 दिवसाने स्प्रे घ्या कंटिन्यू 3 घ्या पूर्णपणे होते 5-5 दिवसाने वांग्यासाठी. ओके आणि फळ फळ फळाची ही वाढली पाहिजे फुलकळी पण वाढली पाहिजे सॉरी ग्रोमॅचे चालते 10 ग्रॅम घ्यायचं प्रमाण 16 4 कॉम्बिनेशन घेऊन फवारणी केली तर तुझं बेटर आहे. एम आय स्प्रे ग्रो मॅजिक एस्कॉर्टन मोडीफाय एकत्र घेऊन स्प्रे केलं तर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह चालेल ना पण बर दोन्हीला पण चालेल ना वांग्याला आणि टोमॅटोला पण दोन्हीला पण या पद्धतीने 4 प्रोडक्ट आपलं कॉम्बिनेशन घ्या आणि 2-3 स्प्रे करा कंटिन्यू 5-5 दिवसांना एक्सलंट कंट्रोल होत त्या फुलांची संख्या नवीन वाढायचं. धन्यवाद. अजून कोणाला काय प्रश्न आहेत? चला मनकर साहेबांनी खूप छान प्रकारचं नॉलेज दिलेलं आहे आणि ज्यांना ज्यांच्या मनामध्ये काही शेतीविषयी प्रश्न होते किंवा ज्या पिकाविषयी प्रश्न होते त्याचं सविस्तरपणे मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे. तर मनकर साहेब तुम्ही आज या मीटिंग मध्ये आला आणि सविस्तरपणे सर्वांना सविस्तर इत्यंभूत माहिती दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आज या मीटिंग मध्ये सर्वजण सहभागी झाला तर तुम्ही सहभागी झालेले सर्व डिस्ट्रीब्युटरचे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि ही मीटिंग इथं संपली हे डिक्लेअर करतो. भविष्यात जर तुम्हाला कुठलीही शेतीची काही प्रोडक्टची माहिती लागायची असेल तर तुम्ही मनकर साहेबांच्या माध्यमातून सर्व नॉलेज घेऊ शकताय किंवा आपल्या इंडिया अॅग्रोच्या वेबसाईटला जाऊन
आणि मनकर साहेबांच्या युट्यूबच्या चॅनलवरही तुम्हाला सविस्तरपणे सगळी माहिती भेटू शकते. तर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि ही मीटिंग संपली हे इथंच जाहीर करून ही मीटिंग बंद करूया. Thank you.